निवडलेला विषय संत परंपरेमध्ये ज्यांनी कर्मातून भगवंत पाहिला, ज्यांनी आपला क्षण आणि क्षण आपल्या उद्योगात घातला आणि तरी त्यांना भगवंत भेटला, असे संत शिरोमणी सावता महाराज आपल्या कर्मात आणि आपल्या शेतीत पांडुरंग कसा दाखवायचा, कसा पाहायचा, याचं चिंतन खूप सुंदर मांडतात. असाच एक सावता महाराजांचा अभंग की जो आम्हाला प्रेरणा देतो काम करण्यासाठी, नामाची जोड कशी आवश्यक आहे याचं चिंतन सांगतो. महाराज म्हणतात, आमची माळीयाची जात शेत लावू बागा येत, आमा हाती मोठनाडा पाणी जाते फुलवाडा, शांती शेवंती फुलली प्रेमी जाई जुई व्याली, सावता मने केला मळा विठ्ठल देखियला डोळ. आता या गोष्टीला थोडस व्यावहारिक रूप देणं गरजेचं आहे. अभंग खूप छोटा आहे, सोपा आहे, ऐकला तरी कळतं याचा अर्थ काय होतो, पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी फार महत्वाची आहे. हे गाव जे वस्त न गाव, हे गावाच जे वस्ती असते ती 18 पगड जाती आणि 12 बलुत्यांनी भरलेलं असत. स्वयंपूर्ण गाव जे पूर्वी असायचं, स्वयंपूर्ण गाव, की ज्या गावात मीठ सोडून बाहेरून काही येत नव्हतं, मीठ सोडून बाहेरून काही येत नव्हतं, फक्त मीठच आपल्या भागात असे की जे आपल्याकडे तयार होत नाही, जे आपल्याकडे करता येत नाही, फक्त मीठच बाहेरून आणायचं, बाकी गावातून कुठलीही गोष्ट कोणताही माणूस बाहेरून आणत नव्हता. ते स्वयंपूर्ण गाव असायचं, स्वावलंबी गाव असायचं, आणि त्या गावावरून लोक त्या गावाच्या परीक्षणावरून, गावाच्या एकंदरीत रचनेवरून त्या गावाची महती काढली जायची. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता औदशा येई देशा, गावा गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा. तुकड्या म्हणे, ही गावाची जी संरचना होती ना, या गावाच्या संरचनेमध्ये धार्मिकता आणि शास्त्रीयता, वैज्ञानिक दृष्टिकोन होता. कोणतंही गाव जे फार पूर्वी मध्ययुगापासून वसलेलं असतं, त्या गावामध्ये 18 पगड जाती असतात, 12 बलुतेदार असतात, आणि या सगळ्यांचं एकमेकावरती जीवन अवलंबून असतं. सुताराच्या नेटाशिवाय शेतकरी काही करू शकत नाही, सांबाराच्या कारागिरीशिवाय समाज चालत नाही, माळ्याच्या मळ्याशिवाय गावात रोग हटत नाही. आता माळीचा आजारी पडल्याकडे असं करत जातो. पहिले लोक म्हणायच्या माळ्याची दोरी घालून येऊ, बघा ही चिंतनाची बाजू नाहीये, ही व्यवहाराची बाजू आहे. माळ्याच्या मळ्यामध्ये असा कोणता वाण नव्हता की जो जगात जन्माला येत नाही, असं कोणती वनस्पती नाही, असं कोणतं येल नाही, असं कोणतं झुडूप नाही, असं कोणतं झाड नाही, असे कोणते औषध नाही की जे माळ्याच्या मळ्यात नसतं. म्हणून तर रावण भेंडीला जेवढे काही दिंड्या जायच्या, पंढरीच्या वाट्याने जायच्या, ते सगळे लोक आवर्जून सावता माळ्याच्या मळ्यात मुक्कामाल थांबायचे, खास मळा पाहण्यासाठी. सुतडीच्या तोळ्याएवढं गवत येतात नसायचं. बागेची रचना अशी असायची की पाहून प्रसन्न वाटायचं. बाग फक्त पैशासाठी नसते, प्रसन्नता, समाधान, प्रेम, शांती या गोष्टी बाजारात विकत मिळत नाही. म्हणून तर त्या अभंगामध्ये सावता महाराज म्हणतात, शांती शेवंती फुलली. शेवंती ही शांततेसाठी
चढवली जाते. शेवंतीचा हार जिथे असतो तिथे मनाला शांतता मिळते. आता शेवंतीला आपलं समाधान नाही, आपण झेंडू घातला त्याच्यात का कुणाष्टवक. आमच्या सात्विक व्यवस्थेमध्ये आम्ही राजस्थानी तामस्तप घालत गेलो. भडक भडक रंगाचा हार, भडक रंगाची फुलं आमच्याकडे हे नवीन आकर्षण झालं. जाई आणि जुईचा वेल प्रेमाचं प्रतीक आहे. ज्या बाईच्या डोक्यात जाईचा गजरा आहे, जुईचा गजरा आहे, तिच्या मनात प्रेमभाव प्रेमरस निर्माण होतो. पण हे प्रेम अंतःकरणापासून असतं. आता तर काय बाजारामध्ये असे फुलं मिळाले की जे प्लॅस्टिकने तयार केले जातात, त्याचा रंग फक्त चांगल्या फुलासारखा दिसतो, ना त्याला वास, ना त्याचा गंध, ना त्याचा दर्प. ही चिंतनाची बाजू आहे. हा देश, हा समाज जेव्हा धार्मिक होता, जेव्हा गावं स्वयंपूर्ण होती, स्वयंभू होती, जेव्हा गावामध्ये सहजारी जीवन, सहजीवन जगलं जायचं, तेव्हा हा समाज निरोगी होता. जसा जसा हा समाज सुट्टा खेळला, सुट्टा राहिला, सुट्टा भाऊ भावापासून भक्त झाला, मुलगा आईबापापासून भक्त झालं, आणि जाती पाती तर लांब राहिले, लांब गेले, त्याच्यात काही संबंध राहिलाच नाही. एकमेकावर अवलंबून राहायची गरजच नाही राहिली. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटतं मी स्वयंपूर्ण आहे, पैशाने सगळं विकत मिळतं असा त्याचा भ्रम झाला, पैशात सगळं विकता येतं याचाही भ्रम झाला. प्रत्येक गोष्ट विकता येते, प्रत्येक गोष्ट विकत घेता येते असा एक भ्रम निर्माण झाला गेला. याच्यामध्ये कोरडा संबंध टिकला गेला. पैसा असेल तर संबंध आहे, पैसा नसेल तर संबंध नाही. आणि मग या सगळ्या चक्रात पैशाला अवास्तव महत्व आलं. अवास्तव महत्व म्हणजे नात्यापेक्षा पैसा महत्वाचा ठरला, जिव्हाळ्यापेक्षा धन महत्वाचं ठरलं, प्रेमापेक्षा पैसा मोठा झाला. आणि ज्या ज्या वेळी समाजामध्ये परमेश्वरापेक्षा पैशाला किंमत जास्त येते, परमार्थापेक्षा स्वार्थाला महत्व जास्त येतं, त्या त्या वेळेस संत परंपरेमध्ये काय पण देव परंपरेमध्ये सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुदाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुःखकृतां संभवामि. अर्थ असा आहे की धर्माला ग्लानी येते म्हणजे काय माणसं बिनसुख पडत नाही. डोळे असून न दिसणारी माणसं, कान असून बहिरी झालेली माणसं, कष्ट करण्याची ताकद असून कष्टापासून दूर जाणारा समाज, आईत खाऊ समाज, हे धर्मविरोधी कार्य आहे. धर्म कार्य म्हणजे काय? कष्टाने कमवा, रीतीने खर्च करा, पैसा जास्त झाला म्हणून उधळून नका, रीतीने खर्च करा, रीत ठेवा, आणि प्रीतीने दान करा, प्रेमाने दान करा. तुला खंडणी वसूल केल्या आणि प्रत्येकाच्या दारात जाऊन तुला हजारच्या खाली भेट देता येणार नाही म्हणून खंडणी वसूल करू नका. काय देईन ते प्रेमाने घ्या, नीतीने कमवा. अनितीने कमवलेलं दान जरी केलं तरी ते सत्पात्री होत नाही. जोपर्यंत नीतीमत्ता जागेवर आहे तोपर्यंत धर्म शापूत आहे. जिथे अनिती सुखसली तिथे धर्म बाजूला गेला. आणि असा धर्म पंडित की ज्याने परमार्थातल्या या समस्त व्यवस्थेला छेद दिला. बघा आम्ही सगळेजण खर तर आमचे हे खळेकर पंढरीचे वारकरी होते. वारी कधी चुकत नव्हते. मुखामध्ये नेहमी भगवंताचं नाव असायचं. स्वतः परमार्थिक भक्त सेवा होती. त्यांच्या परिवाराला जे संबंध जोडले गेले, त्यांच्या मुलींनी ज्या ज्या ठिकाणी आपले संसार थाटले, त्यांचंही घर परमार्थिक करून टाकलं, त्यांनाही परमार्थाची आस लागली, ओढ लागली. करावी तातडी परमार्थाचे तुका म्हणे, इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरवणी राखो.
परमार्थ म्हणजे नेमका कसा आणि कुठे कसा याचं चिंतनच आम्हाला समजलं नाही. म्हणून तर सावता महाराजांचं उदाहरण फार मोठं आहे. सगळ्या दिंड्या त्यांच्याकडे यायच्या, मुक्काम करायच्या, जेवायच्या, खाली सकाळी उठायच्या, सकाळी तिथं मळा पाहायचे. दिंडीला वाटा लावताना वारकरी म्हणायचे, सावता महाराज चला आमच्या बरोबर दिंडीला, काय जवळ आहे तुम्हाला, आम्ही तर किती लांबून आलो. ते म्हणायचे माझा पांडुर माझ्या वावरत इथंच आहे, काळ्याची सेवा करीन, इथंच माझी भक्ती आहे, इथंच माझा देव येणार आहे, याच्यातच माझा देव आहे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर उघा व्यापला हवे, मोत नाळा विहीर दोरी अवघी झाली पंढरी. मग हे चिंतन जे आहे ना, हे चिंतन बोलायला झोप आहे. आपण काय करतो, आपण परमार्थाची व्यस्तता निर्माण करतो. परमार्थासाठी स्वतंत्र वेळ राखीव द्यावा अशी आपली भूमिका असते. 4 तास भजन केलं म्हणजे आपल्याला वाटतं देवाचं काम केलं, पण 4 तास आपण काम बुडवलं याचं काय आपण कधी आपल्या मनाला कधी रुखरुख लागत नाही की हे भजन 4 तास करताना, भजन करता करता मी खुरापलं असतं, भजन करता करता मी जर मुगाच्या शेंगा तोडल्या असत्या तर शेंगाही तोडून झाल्या असत्या, भजनही झालं असतं. आता आता आपला कधी विचार नसतो, भजनात जायचं का आणि देव सोडून सुट्टी इकडे, हो तुम्ही तुमचं बघा जाऊ दे मुलगा तिथे वाटोळ व्हायला चाललं भजनाला. म्हणून तर या कथेचं वाटोळ झालं तर आपण काय म्हणतो, याचं काय झालं, भजन झालं. काय म्हणतो, भजन झालं. काय बरं का, आता हे शब्द कसे बघा विनोदाभासी असतात. इथं एखाद्याने गण लावलं तर म्हणतो यांनी काय लावलं, चंदन लावलं. आणि इकडे गावात गेले, व्यवहारात गेले, एखाद्याने फसवलं तर आपण काय म्हणतो, यांनी मला काय लावलं, चंदन लावलं. इथं बसलं तर महाराज टोपी वगैरे टोपीचा बसला म्हणून 4 वेळा बोलतो, टोपी का नाही महाराजच्या डोक्यामध्ये. आणि बाहेर जर कोणी आपल्याला फसवलं, आपण म्हणतो यांनी मला काय घातली, टोपी घातली. आजारी पडला तर देवाकडे जातो म्हणतो मला एखादा गंडा दोरी घालता का. बाहेर कोणी जर कोणाला गंडा घातला, आपण काय म्हणतो यांनी मला गंडा घातला. बघा बरं का, किती चिंतन. बघा याच्यामध्ये तथ्य आहे, हा एक भाग आहे की जो भाग आम्हाला समजला तरच परमार्थातून काहीतरी घडणार आहे, नाही तर हे तर सगळं काय चाललंय, हा सगळा बाजार. परमार्थाचा काय झाला, बाजार झाला. इथे एक फॅक्टरी तयार झाली. कशाची फॅक्टरी, परमार्थाची फॅक्टरी. जसं शिक्षणाची एक फॅक्टरी झाली, मास्तर त्याला पगार, त्याला नोकरी, त्याचं एक व्यवस्था आणि त्याच्यासाठी शाळा. बघा शाळा पट किती, 4, शिक्षक किती, 1. आता 4 पोरांना 1 लाख रुपयाचं शिक्षण, एका पोराला काय भाऊ शिक्षण झालं, म्हणजे 25,000 रुपये महिना पाळणं शिक्षकाचा. बघा नीट बारीक आहे का, म्हणले एका ठिकाणी शाळेमध्ये 61 पोरं होते, म्हणजे सप्टेंबरमध्ये 60 राहिले, एक गेला, एक मास्तरही गेला, एका पोरासाठी एक मास्तर घालावा, पण बाकीच्या 60 पोरांनी काय अन्याय केला होता. नाही म्हणले पटाची संख्या 61 असेल तरच 3 मास्तर भेटतील, जर 60 असले तर 2 मास्तरवर भागवायचं. तुमच्या बापाने शिकवलं होतं का शिक्षणाचं, कोणाला काय काय चाललंय. हा समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करतो का स्वार्थासाठी प्रयत्न करतो याचाच काही विचार राहिला. प्रत्येकाचा एकच विचार, मिळेल का हो मला धन. फुकटचे मिळाल्यावर कशाला हानतोय कोण धन. पहिले लोक घन हाणायचे, घाम गाळायचे, पैसा कमवायचे. आता बिगर कष्टाची आईत खाऊ समाजाला जर कोणी आयत आणून दिलं ना, लाडक्या बहिणी म्हणे आम्हाला काय जर आलं ना तर आम्ही म्हणू काय करायचं, कष्ट जाऊ मोड द्या, जाऊ मोड द्या. या धर्मामध्ये, या देशामध्ये आईत खाऊ प्रवृत्तीला अजिबात थारा नाही. ज्या विनोबा भावेंनी या देशामध्ये भूदान चळवळ चालू केली, भूदान करा म्हणजे यावेळेस या जगात जर हा देश तुम्हाला समृद्ध करायचा असेल तर ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर जमीन जुमला आहे, त्यांनी दान करून टाका, सार्वजनिक कामासाठी दान करा. आता ही स्मशानभूमी कोणातरी दानावरच उभी राहिलेली ना, कुणीतरी दिलं दान म्हणून इथं झालं. ज्या गावात आता स्मशानभूमी करायची असतील कोणी यकीन जागा सोडित नाही, यकीन जागा सोडित नाही. नाही नाही करायची ठरली सरकारी जागेत तरी म्हणजे माझ्या शेजारी नाही करायची, दुसरीकडे करा. बघा का, म्हणजे शिवाजी महाराज जन्माला येईल पण माझ्या घरात नको, हे ज्यात कोणी सापडायची म्हणजे दुसरीकडे बघा तुम्ही. ही जी प्रवृत्ती आहे ना, कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही चुरो, लोभासाठी कुणासही मरो, ऐसेच झाले जनी. तुकडोजी महाराज म्हणतात कष्ट कुणी करा, प्रतिष्ठा फक्त आम्हाला द्या, कष्ट तुम्हीच करा. सप्त्यातले 7 दिवस कीर्तन तुम्हीच ऐका,
फक्त काल्याच्या टायमाला आमचा सत्कार करा, बस झाला कार्यक्रम नंतर संपला विषय। ते बी काला पार तिकडे दही हंडी फोड्याव हा येतो आहेत खाऊ आणि म्हणतो याचा सत्कार करा आपल्या गावातले ज्येष्ठ आमकुल ज्येष्ठ तर मग याला पहिल्या दिवशीपासून काय रोग आला का सप्ते बसायला सप्ता म्हणजे काय कलईचं दुकान आहे का काय का एका मिनिटात लगेच कलई फिरवली का झाला सत्य देव याचा झाला असं नाही एक प्रक्रिया आहे एक प्रक्रिया आहे सप्ता ही एक परमार्थामधली सगळ्यात मोठी प्रक्रिया आहे। जसं आपण एखादं दही लावल्यानंतर चार दिवस इरसाण घातल्यावर चार दिवसांनी चांगलं पक्क दही तयार होतं। आता तर काय नवीन फॅक्टरी आली की एका मिनटात दही तयार दही पाहिजे का हे आणलं तू इकडं आणि झालं दही यंदा घेऊन दही ते बापाने शिकवून बनला ते मुरलं इरलं दुरलं काय नाही त्याचा परमार्थ ठोकून आणायचा ठोकून चाललं म्हणा भजन करा हरे राम म्हणा तुम्ही म्हणा आम्ही म्हणा तुम्ही तुमच्या घरी जा तुमचा काथ्याकूट करा आम्ही आमच्या घरी जातो आमचा काथ्याकूट करतो मग हे भजन कशाला काय नाही म्हणले देवाचं नाव घेतलं ना लोक म्हणतात देवाच्या नावाने नामे तिन्ही लोक उद्धरती म्हणतात धंदा या अरे नाम हे अंतकरणात भिडलं तरच त्याचा फायदा आहे नाही तर पाऊस झाला ठोकवण्या आणि सगळ्या नदीला पूर आला आणि दुसऱ्या दिवशी पावर घेऊन गेला तर खाली कोरडच म्हणतो काय नाही ठोकवण्या पाऊस झाला साईटा धरून पाणी निघून गेलं खाली काय पुरलं नाही म्हणून तर माऊली म्हणतात ना हरिभूती जपे सोनर दुर्लभ वाचे सुलभ रामकृष्ण तोंडात सोपं आहे म्हणून त्याचं काम का झालं का नाही जोपर्यंत त्याच्या बुद्धीत भगवंत येत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम होणार नाही। आमचा सगळा उथळ पाण्याला खळखळाट फार बर दोन अभंग पाठ करायचे दोन भजन पाठ करायचे दोन ओव्या पाठ करायचे आणि चालला म्हणजे हरिभक्त परायण अहो हरिभक्त परायण हा शब्द किती मोठा आहे आज कोणत्या महाराजाला जोडला जातो तर एक उदाहरण सांगतो या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ झाली माऊली त्या काळात अनेक मोठमोठे नेते आमचे इंग्रजांनी तुरुंगात टाकले महात्मा गांधींना तुरुंगात टाकलं महात्मा गांधींनी सर्व धर्माच्या धर्मशास्त्राचा अभ्यास केला लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला पंडित नेहरूंना तुरुंगात टाकलं त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं गेल्या 20 वर्षापासून किती स्वतःला साधू संत समजणारे हात टाकलेत बरेच असतील किती जणांनी ग्रंथ लिहिले किती जणांनी अभंग लिहिले किती जणांनी गाथा लिहिल्या अरे जे भजनात होते जे यांच्याकडे जायचे त्यांचे सुद्धा माथी यांनी भडकून दिले जा म्हणे रस्ता रोको करा त्याला सोडून द्या याला सोडून द्या का म्हणले नाही नाही जो निष्पाप आहे त्याला बळ जाडतो अरे पण मग तुम्हाला जर संधी मिळाली महिना 5 महिने 10 महिने 5 वर्ष 2 वर्ष तुम्ही आज ना आतमध्ये मग करा ना भक्ती करा ना भंत लिहा गाथा लिहा एखादं नवीन पुस्तक लिहा नवीन विचार द्या लोकांना द्या की आतून पुस्तक आलंय अमक्याचं तमक्याचं बाबाचं की त्या पुस्तकात बघा काय लिहिले आणि मग लोक तुमचा चमत्कार पाहतील तर तुम्ही तिथं रडत बसले म्हणले नाही राव मला सोडा मग सोडून काय करता अरे ज्या पांडुरंगाला आम्ही म्हणतो गळा बांधिला धरिला पंढरीचा चोर आपण त्याला सुद्धा चोर म्हणतो तर आम्ही स्वतःला का बरं असं निर्दोष समजतो नाही माऊली आमचं काहीतरी चुकतंय हा परमार्थ कुठेतरी वेगळीकडे चाललाय या परमार्थातून आमचा प्रपंच आम्हाला समजलाच नाही आम्ही प्रपंचात वाद घालतो आणि परमार्थात एकमेकाला पत्रामध्ये आलिंगन देतो आपण तर परमार्थ आहे भावाशी वाद भावाशी बोलत नाही बायकोशी नीट वागत नाही पोरांना जीव लावित नाही आणि इकडे जातो म्हणतो अन्नदान करा 1000 लोकांची पंख जीव घातली हे खाऊ खाऊ जे आमचे वारकरी आहेत खाऊ झाले म्हणजे आता पूर्वीच्या काळी लोक जेव्हा धर्म जाताना घरून शिदोरी न्यायचे डबा न्यायचे आणि चला वा संपत आलं तर उपास धरायचे आता वारीला चालला ना 50 किलो भरला आल्यावर 55 भरला म्हणजे वारी मानवली का सकाळी नाटक खडंब्यात नाटक झाला का फाट्यावर गेले का जेवण फाट्यावर निघाला की नांदगावत गेले का लगेच म्हणजे 4 घ्या आता फोगला जस काही ते गडंगनीर चालू असेल तर गडंगनीर एका टायमाला 4-4 गडंगनीर असतील तसे हे गडंगनीरावरी चाललेत आमची पंक्ती घालणाऱ्याला वाटतं मला लय पुण्य मिळतं आणि खाणाऱ्याला वाटतं यावर माझ्या शिवायला पुण्यच नाही परमार्थ कसा असावा आणि कसा असतो याच्याबद्दल तुकाराम महाराज आणि तुकडोजी महाराज खूप सुंदर वर्णन करतात जाती नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे श्रम देवाची अनावे चालवावे कुकर्म त्याने समाज बिघडला आईत खाऊ लोक आहेत ना वावरात पाणी सोडलं पाटाला पाणी आलं
चार दिवस भरणं असतं, मग दोन भाऊ असतात, मग एक भाऊ आपला वळसट असतो, एक भाऊ चापटर असतो, तो काय करतो, याला काम सोपवायचं असतं, म्हणतो दादा वारीला लागो वारीला, आता वारीचं नाव काढ देवाच्या नावावर कुणी अडीत का नाही, मग हा जातो वारीला, मग याच्या घरातले कामही भागले, एकाने धार काढायची, एकाने दूध घालायचं, एकाने घास कापून आणायचं, एकाने दारोला चारा पाणी करायचं, मग आता हा गेला वारीला, मग काम कोणाच्या बोकाने आलं, जो घरी राहिला त्याच्या, तू याची झाडही काढतो, दुधही घालतो, चारा टाक येतो, शेणकुरं करतो, आणि तो वारीला जाऊन येतो, आल्यानंतर कुणी कोणाच्या पाया पडलं पाहिजे, ज्यांनी चार दिवस काम सांभाळलं त्याच्या जो आला त्यांनी पाया पडला, बरं झालं भाऊ तुझ्यामुळे वारी घडी, उलटा ते चिकून पंढरी जाऊन आला, जस काय पांडुरंग होऊन आला, हा लगेच त्याच्या पाया पडतो, याला वाटतं जमणार खटका, काम न करता मी देव झालो, आणि हा काम करून भामटा झाला ना, मग अशी चटक लागली ना, मग दरवर्षी वारीला ठरलेला माणूस रोटेशन ठेवा ना, रोटेशन, यंदा थोरला गेला ना पुढच्या वर्षी धाकटा जाईन, यंदा बायको गेली ना पुढच्या वर्षी नवरा जाईन, यंदा पोरग गेला ना पुढच्या वर्षी पोरगी जाईन, असे रोटेशन ठेवा ना, नाही ना म्हणले आमचं फिक्स माणूस असतो म्हणजे, असे फिक्सच करा आणि यांचं वटुळच करा, एवढंच नाही महाराज, हे महाराज लोक जेव्हा एखादी वाणी सांगतात ना आमच्याकडे, मी महाराज नाही बरं का, पण महाराजापेक्षा कमी नाही, आमचे तुकाराम महाराज म्हणतात यांनीच वटोळ केलंय, या व्यासपीठावर बसणाऱ्या माणसांनीच खरा धर्म घडवला आहे, बरोबर का, कथा करोनी या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा, तुळशी खोवी कानी, दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नाशिकाची, टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वाघवी आगळे पोटासाठी, गोसाव्याच्या रूपे हिरी परणारी, त्याचे अंतरी काम लोभ, कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमे विना डोळे गळतातील, आता 5 लाख रुपये घ्यायचे रामाने सांगायचे म्हणजे लोक रडले पाहिजेत ना, नाही रडले तर 5 लाख वसूल होते का, नाही म्हणले सीतामाई गेली वनामध्ये, वरून उन्हाचा झटका, खालून काटे पोरत आहेत, पायात चप्पल नाही, हनुमानी हा 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 काय हाल बाहेर रडायला लागले, हाल झाले सीतामाईचे, माल घेतला कुणी, बसणारे सांगणारे काय घेतला 5 लाख रुपये, अख्खं रामायण 5 लाख खर्च घडलं, आम्ही ते 5 दिवसाचे 5 लाख घेतो, नवीन धंदा खोलला आम्ही, हा धंद्यात परिवर्तित केला, कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमी विना डोळे गळताती, तुका म्हणे ऐसे मायेचे महिंद, काय शब्द वापरला, मायेचे महिंद, त्यांचे पाशी गोविंद, नाही 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 मग गोविंद पण पाशी, गोविंद सावतामाळ्यापाशी, सावतामाळ्यांनी काय केलं, सावतामाळ्यांनी आपल्या मळ्यातला प्रत्येक वाण भक्ती मार्गाने साजवला, आणि ज्याला भक्तीने एखाद्या घरामध्ये एखाद्या आईच्या हातची भाकरी गोड का लागते माहिती का, तिच्यात तिचं अंतःकरण असतं, तिथे तिचं प्रेम असतं, तिच्यामध्ये तिचा जीव असतो, आणि तिचा जीव ओतून तिने भाजी केली ना, त्याची चव बिघडणार नाही, हे काय हॉटेलची भाजी का, ग्रेव्हीची कोणता असू द्या मसाला, तेच फक्त त्याने काय करायचं, तुला पनीर पाहिजे का, पनीर काढायचं त्याच्यात ते घालायचं मसाला आणि चाललं झाली पनीर पाहिजे, चव सगळी सारखीच लागायला लागली का बरं, कारण ती हॉटेल आहे, इथं घर आहे, स्वयंपाक घर आहे, स्वयंपाक त्याला माहिती आहे की कोणती चव काय काम करते, तिच्या अंतःकरणापासून जेव्हा ती भाकरी तयार करते ना, आणि जेव्हा ती भाकरी ताप गरम गरम खायला मिळते ना, तेव्हा आमचं मन तृप्त होतं, हॉटेलमध्ये किती खास तृप्तता नाही आहे महाराज, तृप्तता नाही आहे, अन्न हे परब्रह्म आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न हे ब्रह्म आहे, आणि भोज्यते शंभ संप्रिते, याच्यावरती चिंतन ठेवा, जेवण कशासाठी करायचं, जिथे आतमध्ये भगवंत राहतो त्या भगवंताला निवत दाखवायसाठी जेवायचं, फार थोडी लोक जेवताना चित्रावरती घालतात, फार थोडे लोक जेवताना श्लोक म्हणतात, फार थोडे लोक देवताना ताटाचं दर्शन घेतात, म्हणजे बाकी सगळे कसं आहे, जसं कुत्र्याला भाकर घातले का, कुत्रं काय काय करायचं, आज तुमच्या हातातली भाकर टाकायच्या हातातून ओढून घेत, तसे लोक असे तडाखा बसल्यावाने जेवायला बसले, तस काय बा हा तरायला बसला, तरायला जेवायला फरक आहे, जेवण कसं करावं याचं सुद्धा शास्त्र आहे, जेवण कधी चालू करावं याचं सुद्धा शास्त्र आहे, आणि जेवण कधी बंद करावं याचं पण शास्त्र आहे, आम्हाला याचं गणितच माहीत नाही, आम्ही खातो 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 आजारी पडतो, आम्हाला काय खावं हे सुद्धा कळत नाही, काय खाऊ नये हे सुद्धा कळत नाही, आम्ही चांगलं लागलं जिभेला की आम्ही खातो, जीभ ही सगळ्यात मोठी आपली शत्रू आहे, रसना आणि वासना या दोन गोष्टी आम्हाला जर ताब्यात ठेवता नाही आल्या
तर आमचं वाटोळ झालं म्हणून समजा. या दोन गोष्टी ताब्यात ठेवायला जगामध्ये कुठलं औषध नाही, जगामध्ये कुठलं इंजेक्शन नाही की वासना कमी होण्यासाठी इंजेक्शन दिलं. डॉक्टरकडे लोक येतात वासना वाढवण्यासाठी येतात, टीव्हीला जाहिराती वासना वाढवण्याच्या असतात, वासना कमी करण्याच्या नाही. वासना कमी करायची असेल ना तर जगात एकच उपाय आहे, बघा नीट बारीक ऐकत चला, परमार्थाने ऐकत चला. आमचे नाथ महाराज म्हणतात, आमच्या जवळ आहेत नाथ महाराज, म्हणून नाथ महाराजांचं उदाहरण देतो. नाथ महाराज सांगतात, जेथे जेथे मन जाईल वासना फिरवावे नारायण हेची देई, वारंवार द्यावा नामाचा आठव कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, भेदाची भावना तोडावी कल्पना छेदाची वासना समूळ कंद, एका जनार्दनी नका तुझा छंद रामकृष्ण गोविंद आठवावा. हे भगवंताचं नाव का घ्यायचं माहिती का? भगवंताच्या नावाने जर एखाद्या माणसाने एखादं काम चालू केलं तर त्याच्याकडून पाप घडण्याची शक्यता कमी असते. आता याचा थोडा बारीक अभ्यास सांगतो की तुम्हाला पाप घडण्याची शक्यता. पाप माणसं का करतात? भगवंताची भीती बाळगत नाही म्हणून माणसं पाप करतात. माणसं वाईट का वागतात? कारण चांगलं वागणं हे भगवंताला आवडतं, याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष असतं. म्हणून तर तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या एका ओवीमध्ये म्हणतात, वाईटाकडे सहज प्रवृत्ती काही केल्या चांगले होईना. वाईट आपोआप होतं, वाईट कोणाला शिकवावं लागत नाही. चांगलं किती शिकवलं तरी चांगले वागतातच असं नाही. वावरात किती पेरलं तर पीक येईल याची खात्री नाही, नाही पेरलं तरी वावरात तण मात्र आपोआप येणार आहे. तुम्ही काय त्याला का बी आणलं का या गावामध्ये पीक गोळा करून आणलं आणि म्हणलं आमच्याकडे तण नाही आहे द्या टाकून. तुम्ही एक पाळी चुकवली तर सगळं वावर तणांनी भरणार आहे, तुम्ही एक खुरपणी उकवली तर अख्ख्या वावरात तुमच्या तण पोचणार आहे. म्हणजे काय फक्त तुम्ही यंदा चालू केली का स्कीम यंदा की लाडक्या महिन्याचे पैसे आले म्हणून खुरपणी केली? तसं नाही, पिढ्यानपिढ्या खुरपीत आलो तरी तण गेलं का? नाही. वर्षानुवर्ष जुनत आलो, वर्षानुवर्ष काच्या गोळा केल्या म्हणून हरळ गेली का? नाही. उलट नावच असते कुंदळाचं वावर, कुंदळाचं वावर म्हणजे त्या वावरात कायम कुंदळच निघत. तुम्ही किती पाळ्या घाला आणि किती आजवा त्या वावरात कुंदळ राहणार म्हणजे राहणार. तुम्ही एखादं वावर म्हणजे हरळीचं वावर, त्या हरळीच्या वावरात तुम्ही किती आजवा किती काशा गोळा करा किती पार तणनाशक मारा सारे दुनियाचे फावरे मारा ते वावर त्याचं हरळ येणार. फक्त एक पाळी चुकवा ते वावर. तसं आमच्या अंतःकरणाचं आहे, आमच्या अंतःकरणामध्ये एक दिवस परमार्थ सोडा, एक दिवस भजन टाळा, तुमचं अंतःकरण पापाने गज भरेल. पाप वृत्तीला तुम्हाला संधी आहे, पण पुण्याचा मार्ग म्हणजे संसारामध्ये जीवनाचा मार्ग आहे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं म्हणजे पाप, दुसऱ्याचं कल्याण करण्याचा उपक्रम म्हणजे पुण्य. आम्हाला पाप पुण्याच्या व्याख्या फार माहीत नसतात. आम्ही प्रत्येक कर्माला पुण्य समजतो चांगल्या आणि प्रत्येक वाईट कर्माला पाप समजतो. आता वाईट आणि चांगलं याच्या दोन गोष्टी आहेत. जर एखाद्या पोलिसाने चोराला दया दाखवली तर त्याला पुण्य म्हणायचं का पाप म्हणायचं? त्याला पाप म्हणायचं. आणि एखाद्या कुटुंबातल्या सदस्याने एखाद्या उपाशी माणसाला अन्न दिलं तर त्याला पुण्य म्हणायचं, त्याला दया दाखवली. दया कुठे दाखवायची याला किंमत असते. रोग आणि रोग नाश, जर समजा एखाद्या वावरामध्ये एखाद्या माणसाने पाळी घातली आणि एखादा आमच्यासारखा बधीर महाराजाला म्हणतो, अरे हे गवतात सुद्धा देव आहे, या झुडपात सुद्धा देव आहे, तू खुशाल पाळी घालून गवत मारितो पाप करतो बेट्या, ते बापाने शिकवलं होतं का पाप पुण्याचा अभ्यास? एखाद्याने उंदीर सापडला म्हणून उंदीर गोळा करायचं चिमटा, उंदीर गोळा करायचा पिंजरा आणला आणि उंदीर गोळा करून बाहेर घेऊन चालला, म्हणतो अरे उंदीर तिकडं मंदिरामध्ये गणपतीच्या पायापाशी ठेवतो त्याची पूजा करतो आणि इथं उंदीर गोळा करून मारितो उंदराच्या गोळ्या घालतो. एखाद्याने फवारे मारले आणि सगळे डास मारायसाठी गेले, एकजण सज्जन आला
तो म्हणतो अरे डासात सुद्धा जीव असतो, डासात सुद्धा भगवंत आहे. मग पाळीचा का डास पाळीचा? आता पाळून पाळून चिकनगुन्या, गोचिडता, डेंगू, फार जाम केला ना तुम्हाला, तरी पण अजून डासावर तुमची भक्तीची का? काय मारल्याने पुण्य लागतं आणि काय मारल्याने पाप लागतं याचं कळलं पाहिजे. नाही तर लोक म्हणजे नाही सगळीकडं जळी स्थळी काष्टी पाशाने भगवंत आहे, मग पाळा डास उद्यापासून करा त्याची सेवा. म्हणजे नाही नाही आम्ही जीव पाळले. अरे जीव म्हणजे काय? सजीव म्हणजे काय? आणि भक्ती मार्गामध्ये आम्हाला काही गोष्टींचं चिंतन फार स्वस्थ आणि स्वच्छता घेतलं. परमार्थामध्ये पापाची सुरुवात कुठून होते माहिती का? पापाची सुरुवात मांजरीपासून होते. मांजर मारली की काशी करावं लागते. मांजरीच्या खाली जे प्राणी आहेत ना, मांजरीच्या खाली, त्यांचं आमच्या धर्मशास्त्रात चिंतन मांडलेलं नाही. उंदीर मारले म्हणजे तुमचं पाप घडलं, साप निघला घरात आणि तुम्ही मारला म्हणजे तुम्ही पापी आहात. आता घरात साप निघला मग काय पाळी तक त्याला घरात ठेवी का? वा वा बरं झालं भाऊ, नागेश्वराच्या कृपेने आमच्या घरात नाग निघला, मग आम्ही पाळला. सापाचे देव त्याला घरात पाळायची जागा आहे का? नाहीये. नीट लक्षात घ्या, हे चिंतन नीट ऐकून घ्या. शेतकऱ्याचा मित्र साप आहे, कारण साप उंदर खातो आणि उंदर पिकाचा नाश करतो, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलेले. नीट ऐकून घ्या. आता उंदर मारायच्या गोळ्या आणल्या मग उंदर मारायचे आणि सापही गोळ्या ठेवायचे, अशी प्रक्रिया नसते. नैसर्गिक शेती, निसर्गावर अवलंबून असणारी शेती ज्यावेळेस आपल्याकडे असायची त्यावेळेस हे उंदर पिकाचा नाश करायचे, आणि उंदर खाण्यासाठी ज्याच्या वावर साप आहे त्याचे उपद्रव कमी असायचे, म्हणून सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं गेलं. काल परत मी चिंतन वेगळं असतं, काल परत मी चिंतन वेगळं असतं, काल परत मी परिस्थिती वेगळी असते. परंतु माणसाला हे कळत नाही. माणूस कुठल्या तरी काळातलं एखादं चिंतन ऐकतो, कुठल्या तरी काळातलं एखादे परमार्थिक दृष्टांत ऐकतो आणि वर्तमान काळामध्ये त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. यालाही अंधश्रद्धा म्हणू शकता ना. अंधश्रद्धा म्हणजे काय? फक्त एवढंच नाही की बा तुम्ही देवापुढे गेले आणि देवाच्या नावाने एखादा हार आणला आणि तुम्ही गळ्यामध्ये दोरी घातली, गळ्यामध्ये ताईत घातला, म्हणजे तुम्ही अंधश्रद्धाळू झाला. एखाद्या पुरीचं दुखायला लागलं आणि आई म्हणते बाहेरचं रिक्त का बघा, म्हणून तुम्ही अंधश्रद्धाळू ठरत नाही. या माळ्याच्या दोरीमध्ये एवढी ताकद होती की अनेक प्रभावी वनस्पती या जगामध्ये अशा आहेत की ज्या धारण केल्याने माणसाचे रोग हटतात. बघा आता एका रोगाचं नाव माळीण ठेवलं, आता माळ्याचा आणि माळिणीचा काही संबंध आला का? पण बघा एक रोग त्याच्या नाकामध्ये फोड येतात त्याला काय झाली म्हणतात? माळीण झाली म्हणतात. बघा बरं का, माळीण झाली म्हणतात. आता माळ्याच्या जातीचा आणि माळिणीचा काय संबंध आहे याचा थोडा नीट विचार करा, बारीक अभ्यास करा. नाका त्याच्या फोड्यातच ना, तुम्ही डॉक्टरकडे गेले ना, किती डॉक्टरनी उपचार केले ते फोड लवकर जात नाही. त्याच्या उलट त्याला ठराविक फुलांचे वास जर होंगायला दिला, फुलं दिले आणि ती फुलं जर होंगले तर त्याचा लगेच रोग नष्ट होतो. अनेकांना काविळ होते, अनेकांना काविळ होते. तुम्हाला एक डॉक्टर म्हणून सांगतो, नुसता डॉक्टर नाही, मी MD झालेलो आहे. नुसता MD झालेलो नाही, 1994 साली पुणे विद्यापीठाचा मी गोल्ड मेडलिस्ट MD डॉक्टर आहे. तरी मी तुम्हाला सांगतो, काविळीला डॉक्टरकी शास्त्रात औषध नाही, आजही नाही, कालही नव्हतं, उद्याही मिळणार नाही. कारण काविळ हा जंतुजन्य आजार नाही आहे, हा एखाद्या अवयवाचा नाश करणारा अवयव आजार आहे. लिव्हरला झालेला उपद्रव हा लिव्हर बदलूनच नीट करता येतो. ज्याचं लिव्हर फेल झालं त्याला फक्त जगात एकच उपाय आहे, ते म्हणजे त्याचं लिव्हर बदलणं. याच्यापेक्षा वेगळा कुठलाही उपक्रम जगामध्ये त्याला उपलब्ध नाही आहे. आजही तुम्हाला डॉक्टरकी शास्त्रातलं एक कमजोर सांगतो, डेंग्यूला डॉक्टरकीत औषध नाही आहे. बरेच लोक म्हणतात मला डेंग्यू झाला, मी इकडे ॲडमिट झालो, 2 लाख रुपये गेले, म्हणलं मग उपचार काय केले? परंतु मला काय माहिती बाबा, मिंट झालो. डेंग्यूला जगात 1 रुपयाचं औषध उपलब्ध नाही, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. कारण डेंग्यू नावाचा जो आजार आहे त्याची उत्पत्ती ज्याच्यातून होते त्या उत्पत्तीला कुठेही थांबवता येत नाही. असा तो प्रकारचा व्हायरल आजार आहे की ज्याच्यातून निर्मिती होते. करोनाचं सुद्धा तसंच झालं. करोना हा नर जिवंतही नाही, मेलेलाही नाही. करोना हा सजीवही नाही, निर्जीवही नाही. आता बघा बरं का, बारीक अभ्यास सांगतो तुम्हाला. आमच्याकडे यक्ष, किन्नर, बघा हे शब्द जे पुस्तकात होते ना, तुम्ही पाहिलं का? यक्ष दाखवता का मला, किन्नर दाखवता का मला, भूत दाखवता का मला? हे शास्त्र होतं, हे शास्त्र होतं, हे शास्त्र त्यांना ज्ञात होतं, आम्हाला ज्ञात नाही आहे. आम्ही अज्ञानात पडतो. एखाद्या आंधळ्या माणसासारखे आमचं जीवन अज्ञानात चालू आहे. हे शास्त्र आमच्या संतांना, आमच्या साधूंना, आमच्या ऋषींना, मुनींना ज्ञात होतं.
तपश्चर्येतून त्यांनी, तपश्चर्येतून त्यांनी साधना मार्गातून याचा सिद्धता केली होती, आणि म्हणून या साधनेचं सिद्धता या आमच्या माळ्याच्या मळ्यात होती. माळ्याच्या मळ्यामध्ये असा कोणता वाण नाही की जो रोग मुक्त करण्यासाठी उपयोगाला येत नाही. माळ्याच्या मळ्यामधली प्रत्येक वनस्पती ही औषधी वनस्पती असते. प्रत्येक वेल, प्रत्येक फूल, प्रत्येक झाड, प्रत्येक झुडूप याच्यावरती औषधी संशोधन करून तो माळ्याचा मळा ठरला जायचा. आणि म्हणून लोक काय करतात, माळ्याची दोरी घालायची. आता माळ्याला दोरी का घालतात ते माहीत नसलं तर माळ्याच्या दोरीचा उपयोग होणार नाही, पण त्या दोरीमध्ये जे औषधं असतात ना त्या औषधांचा प्रभाव असतो. एक वनस्पतीचं नाव आहे भूतकेशी वनस्पती, तिला मराठीमध्ये जटामांसी म्हणतात. आता हे तुम्हाला कदाचित या शास्त्राचा अभ्यास नसेल तरी असला तरी त्याच्यावरती जास्त कोणी अभ्यास करत नाही. अशा अनेक वनस्पती आहेत, त्या वनस्पतीचं नाव आहे भूतकेशी. त्या वनस्पतीचं धारण केलेलं ज्याच्यावरती चिंतन सांगितलेलं आहे की ज्याने आपल्या अंगावरती भूतकेशी नावाची वनस्पती धारण केली त्याला भूतबाधा होत नाही. आता भूतबाधा ही काय प्रक्रिया असते, भूत असं नेमकं कुठून येतं आणि कुठं जातं? भूत हे मनाचं असतं, मनाच्या पाच अवस्था असतात. मन हे चंचल असतं, मनावरती काम करणं सगळ्यात अवघड काम आहे. तुमचं वजन वाढायचं टॉनिक देता येईल, तुम्हाला कोलेस्टेरॉल कमी करायचं औषध देता येईल, तुमचा बीपी कमी करता येईल, तुमची शुगर कमी करता येईल, तुमच्या शरीरात असलेला एखादा आजार घालवता येईल. पण तुमच्या मनात असणारा एखादा ग्रह, एखादं भूत कोणालाच घालता येत नाही. भूतबाधा ही मानसिक रोगाची एक प्रक्रिया असते आणि त्या मानसिक रोगावरती माणूस उपचार केला जातो. बघा, एक लहान पंच आमच्याकडे बाबूराव माळी होता, तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं का. बाबूराव माळी होता, एक बाई येण्यावणी करायची, उड्या म्हणायची, झिंगाणा करायची, आणि शिंदे आडनाव होत होते बाबूराव माळ्याचं. त्याच्या मळ्यात गोकुळाष्टमीला आम्ही लहानपणी शाळेत असताना दरवर्षी गोकुळाष्टमीला तसाच म्हणून त्याच्याकडे जायचो आपलं. म्हणून त्या माळ्याचं घर आम्हाला लहानपणापासून माहिती होतं. एकदा गंमत झाली, आता आमचे वडील डॉक्टर होते. ही गोष्ट असेल एकंदर 1980 सालची गोष्ट असेल. बरोबर नाही काय का चिंतन, मग तुम्हाला कळण काय असतं त्याचा अर्थ. एक बाई येण्यावणी करायची, आता आमचे वडील डॉक्टर होते. ती डॉक्टर का आमच्या वडिलाकडे यायची, आमचे वडील पाहायचे तिचं बीपी नॉर्मल आहे, शुगर नॉर्मल आहे, तपासण्यामध्ये तर काही सापडत नाही, रक्तातही काही सापडत नाही, बाई ते येण्यावणी करते. आणि मग त्या काळामध्ये आपल्या धर्माचा पगडा समाजावरती जास्त होता. 80 सालची गोष्ट आहे, जुनी नाही सांगत तुम्हाला. आणि मग लोक म्हणले त्या बाईला भूत लागलं. आता मलाही पण लहान होतो, छोट्या शाळेतला मुलगा, त्याला म्हणलं भूत लागलं कुठून आलं, कसं लागलं, काय केलं? म्हणले हिला भूत काढावं लागेल. म्हणले मग जा म्हणले बाबूराव माळ्याकडे घेऊन. आता मी जरा त्यातली त्यात जिज्ञासू घडे होतो, लहान होतो तेव्हापासून मला जिज्ञासू होती. म्हणजे काय करणार आहे वागडे? गेलो त्या बाया गारापासून जवळच होतं, गेलो त्या मळ्यात. त्या बाईला भूत लागलेलं, ह्याने धरली बाई असेल, त्याचे केस धरले, 5-12 ओढले. आणि बायकोला म्हणले आपलं बाटली घेऊन ये बरं तू. त्या बाईने बाटली आणली, ती बाटली त्या बाबूरावने उघडली, त्या बाईला झटकली अशी 4-5 बऱ्या असं असं करून धरलं, आणि त्या बाटलीचा अशी फुटकी मारली, बाटली झाकण लावलं. म्हणले भूत काढलं, त्या बाटलीत भरलं. म्हणले आता काय काळजी करू नको. तेव्हापासून बाईने अंगातही आलं नाही, तिच्या आजीला झटकाही आलं नाही, काही नाही. माणूस उपचार कसा असतो इतका माणूस उपचार. ती बाईला काही दुखलं नाही. म्हणलं काय गंमत येऊ, म्हणलं आमचा बाप डॉक्टर होऊ याला जमलं नाही, आणि बाबूरावांनी कसं काय काढत बुद्धीचं. बघा, माणूस उपचार असा असतो की त्या माणूस उपचाराची गरज मानसिकच आजारावर असते. बघा, एक तुम्हाला गोष्ट सांगतो बरं का, त्याही फार थोडा वेळ घेतो मी तुमचा, कारण मी इथं 7:30 सुरू करायचं. म्हणजे मला विशेष वाटलं 7:00 सुरू करा. म्हणजे आमचा तर निलेश म्हणलं 7:00 या. म्हणलं बावड्या अरे 7:00 जाऊन काय करतो, काय तिथे काय बसणं बसून काय करतो नेमकं. नाही 7:00 चालू करायचं म्हणजे तिथं आपल्याला ठीक आहे. जसे त्याच्या गावची परंपरा असते, शेवटी हा विषय सार्वजनिक असतो. लोक जमल्याशिवाय प्रवचनाला गरज नाहीयेत ना. लोकांसाठी प्रवचन का, प्रवचन द्यावाचं थोडंच आहे, निमित्त द्यावाचं आहे. काम कोणाचं करायचंय आपल्याला? माणसाचंच करायचंय. तुझं भावा आहे देव चित्त करोनी अशुद्ध, भावे गावे गीत तरी हा सुलभ उपाव. एक गोष्ट सांगतो तुम्हाला बरं का. वही एक गावात एक पाटील होता. पाटील म्हणजे पारवा बसून गप्पा ठोकणारा, म्हणजे पाटील आपण म्हणतो पाटील की काय करतो. पाटील की म्हणजे काम न करणारा, लोकांचे कामं पाहून लोकांना दोष देणारा, लोकांना नावं ठेवणारा, त्याला काय म्हणतात? पाटील. पाटील की म्हणजे काय?
लोकाला नाव ठेवायचं नुसतं, लोकांना घोडे लावून बसणार माझ्याच मध्ये पाठी त्याला पारा बसला. ते मोगलाईचा काळ होता एका वाट्याने. ते मोगलांच्या काळात जसे आपण आता ट्रक भरून 10 टायर 16 टायर 20 टायर ते ट्रक पाच कंटेनर भरून जातात ना, तसे त्या वाट्याने 100 घोडे 100 उंट 50 हत्ती आणि गाढवं 1000 गाढवं भरून कापसाचे भोत भरून त्यांच्या पाठीवर ठेवून चालले होते. पाटलाला काय डोक्यात शंका आली बघा. पाटील म्हणला अहो एवढा कापूस काय कापूस म्हणले एवढा कापूस ठेवायचा कुठं आणि त्याच तर ती काटणार पण म्हणले एवढा कापूस एवढा कापूस कसा होईन म्हणले. आता ह्यो पाटलांनी विचारला प्रश्न सरावले तर म्हणले आपल्याला नाही माहित बघी काय. पाटलाला येड लागलं पाटील ज्याला येईल ओ इकडे 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 ते कापसाचं करायचं काय म्हणले. पाटील ज्याला जाईन त्याला त्याच्या डोक्यात एकच प्रश्न त्या कापसाचं करायचं काय कापसाचं करायचं एवढा कापूस निंदायचा कसा एवढा कापूस ठेवायचा कुठं. हळू 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 त्या प्रश्नातून पाटलाला येड लागलं. अनेक लोकांकडे गेले डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणला झोपा 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 थांबा गोळी देतो तुम्हाला. डॉक्टरनी झोपाची गोळी दिली ते पाटील झोपला सकाळी उठला का डॉक्टर एवढा कापूस ठेवायचा कुठं निघायचा कोणी कसं करायचं एवढं. 6 महिने झाले पाटलाला गुण येईना गुणच आहे ना पाटलाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कोणी. मग एक जरा थोडा गावातला चतुर चतुरता चतुरता हा कर्मचारी ते म्हणला त्याला असे जाहीर केले गेले पाटलाला जे नीट करीन त्याला जागिरी दिली जाईन. एक चतुर होता म्हणला मी नीट करतो पाटलाला. पाटलापाशी बसला. पाटलाने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला भाऊ अरे एवढा कापूस 100 हत्ती 100 घोडे 1000 गाढवं एवढे उंट एवढा कापूस ठेवायचा कुठं निंदायचा कुठं. पाटील तुम्हाला माहित नाही का काय झालं. अहो ते पुढच्या गावात गेले ते गठुडे उतरून ठेवले ते घोडे बाजूला गेले गाढवं बाजूला गेले उंट बाजूला गेले आणि त्या कापसाच्या गंजीला आग लागली काप जळून गेला खाग झाला कापसाचं. बरं झालं वो मला तुला टेन्शन होतं एवढ्या कापसाचं करायचं कसं. पाटील नीट झाला ना तुझ्या दिवशी. ओके पाटील म्हणजे हा बरं झालं वो बरं झालं माझ्या डोक्याचं कमी झालं. म्हणजे लोकांना फालतू रोग ज्यादा आहे फालतू रोग ज्यादा आहे या देशात फालतू रोग ज्यादा असणारे अनेक रोग आहेत की ज्यांना काही कारणच नाही. रोग म्हणजे आम्हाला मुंग्या येतात अरे काम करा ना मुंग्या जातील तुमच्या. तुमचे रोग तुम्हीच तयार केले. म्हणजे मला रातभर झोप येत नाही असं वाटतं का आता रात्री म्हणतो काही नाही म्हणतो काही नाही म्हणजे काय. अहो देवाच्या भरोशावर झोपा देवाचं भजन करा आणि झोपा. रातभर कोण संरक्षण करतं कोणतं वॉचमन आहे तुम्हाला देव वाचमन. हरी विना धावया नको मे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिने डोके उतरते. फार मोठं चिंतन आहे. परमार्थ म्हणजे भरोसा. देव म्हणजे काय. देव कुठे नसतो. एखाद्या शाळेमध्ये गणित असतं बघा गणित ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. मी एकदा सरांना विचारलं सर ए कोणतं ए म्हणजे काय हो. मला नाही ए बी सी आता हे 3 शब्द का घेतले बरं. हे 3 शब्द सोडून दुसरा शब्द का नाही घेतला बरं. याच्याऐवजी आपण असं दुसरा एखादा सिम्बॉल का नाही घेतला बरं. अरे याचं उत्तर एकच आहे. आजपर्यंत या सिम्बॉलवरती या इक्वेशनवरती अनेक लोकांचे गणित सुटले अनेक लोक गणित पास झाले तरी परंतु कोणाला अजून ए चा अर्थ कळला का नाही बी चा अर्थ कळला का. समजा आपण म्हणतो समजा ए इज इक्वल टू बी समजा. आता समजा म्हणजे काय. समजायचं तसं समजा देव आहे समजा. समजून जर तुम्ही नीट झाले तर समजायला काय हरकत आहे तुम्हाला. समजा याचं चिंतन फार बारीक आहे. त्याचं चिंतन फार बारीक आहे. ज्याला समजायची सवय लागली तो समजून वागवतो ज्याला समजायची सवय नाही तो ना समजसारखा वागवतो. मग आम्ही सुद्धा अशा अर्धवट बुद्धीने चालतो. आमचा देवा भरोसा आहे का नाही हे नाही गाणं आहे शांताबाई काही गाणं आहे का तुझ्या भरोसा आहे का नाही. तसं आमचा सुद्धा देवा भरोसा आहे का नाही. आमच्याकडे डॉक्टरकडे एखादा येतो म्हणतो मी डॉक्टर साहेब तुमच्याकडे गर्दी आहे मी त्यावर दोरी घालून येतो बरोबर. मग आम्ही पण त्याला म्हणतो भाऊ हे बी कर ते बी कर पण एखादा दोरी घालणारा जर म्हणला अरे डॉक्टरकडे जाऊ नको डॉक्टरकडे जाऊ नको तुला बाहेरचं आहे त्याच्यासारखा मूर्ख सगळं दोरी घालू नका. दोरी कोणाकडे घाला त्यांनी म्हणावं डॉक्टरचा इलाज बंद करू नको आणि तुला दोरी घाली तू अशा दोऱ्याचा गुण येतो. नाही तर बाकीच्या दोऱ्याने काय होतं याच्यातही घोटाळा आहे. काही दोऱ्या तडाच्या असत्या तडाची दोरी काहीला घालावं लागेल ते मी सांगतो तुम्हाला. तडाची दोरी म्हणजे काय असतं याचंही उत्तर समजून घ्या. याच्यातही शास्त्र दडलेलं आहे. उगाच बोगस काही नाही बोगस काही नाही जगामध्ये. तणाची दोरी म्हणजे काय की ज्या दोरी घातल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रोगाची व्याप्ती वाढते
त्याला तडाची दोरी म्हणतात. आता याचं उदाहरण देतो तुम्हाला. समजा एखाद्या पोराला आज गवर निघला, बरोबर गवर निघला, तर गवर कसा असतो माहिती का? गवर सुरुवातीला तोंडावर निघतो, मग 2 नंबरला छातीवर निघतो, 3 नंबरला पायावर निघतो. जर पहिल्या दिवशी दोरी घालणाऱ्या माणसाकडे जर गवरचं पूर्व गेलं तर तो गवर घालवायचा असेल तर त्याचा विश्वास कमी होता कामा नये. नाही तर काय होईल? तुमच्याकडे पोरग आणलं, त्याच्या तोंडा गवर होता, तुम्ही दोरी घातली, दुसऱ्या दिवशी पोटाव आलं, म्हणजे याला काय कळत? म्हणजे उलट यांनी चढ करून ठेवला. म्हणून त्याला काय सांगा की तुला आता आज तडाची दोरी घालावं लागल, कारण हा आजार तसा जात नाही, त्याला चढावं लागत मग उतरावं लागतो. जसे उतरायचे मंत्र असतात ना इच्छुचे, तसे चढायचे मंत्र असतात. बघा बरं काय, त्याचा इला गोटळा आहे. आता हे मंत्रविद्या, तंत्रविद्या, तांत्रिक, मांत्रिक हे शब्द तुम्हाला फार सहज वाटतात, हे इतके सहज शब्द नाही. या धर्मशास्त्रामध्ये मंत्रविद्या नावाची विद्या आहे. मंत्राने जगामध्ये अनेक गोष्टी घडतात. मंत्राने पाऊस पाडता येतो, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, असे अनेक मंत्र आहेत. महामृत्युंजय मंत्र आहे ज्याच्या जपाने मृत्यू टाळता येतो. पण तो जप करण्याचं कारण, जप करण्याचं स्थान आणि जप करणाऱ्या व्यक्तीचं पावित्र्य याच्यावरती त्याचा परिणाम अवलंबून असतो. इतके मोठमोठे मंत्र आहे जगामध्ये की त्या मंत्राने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. असेही मंत्र जगामध्ये आहे. अशाही वनस्पती जगामध्ये आहेत की ज्या वनस्पती तुमची सगळी चिंता दूर करतात. त्याला चिंतामणी नावाचं रत्न म्हणतात. चिंतामणी, चिंतामणी म्हणजे काय? तो मणी ज्याच्या अंगावर धारण केला त्याची चिंता गेली. पण आमचे माऊली म्हणतात हे जे सगळे जिवंत लोक आहेत ना, हे कोण आहेत? चेतना चिंतामणी. चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे, चला कल्प तरुणचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. आता या पसायदानाच्या या वाक्याचा अर्थ तुम्हाला कधी माहितच नाहीये. चला कल्प तरुणचे आरव, कोण म्हणतात? माऊली म्हणतात. हे गाव आहे ना खडांब गाव. कसं आहे? चला कर खडांब्याला. कशाला? चला कल्प तरुणचे आरव. आरव म्हणजे जंगल. कल्प तरुण म्हणजे काय? असं एक झाड जगामध्ये आहे की त्या झाडाच्या खाली उभं राहिलं आणि आपण जर कल्पना केली आंबे कवरून लगेच आंबा पडतो, जांभूळ लगेच जांभूळ पडतं, त्याला काय म्हणायचं? कल्प तरू. कल्प म्हणजे त्या कल्पना पूर्ण करणार झाड, म्हणून त्याला कल्प तरू असं म्हणतात. पण आमचं खडांब हे काय? जंगल आहे. कशाचं जंगल आहे? कल्प तरूंचं जंगल आहे. हे बसलेले सगळे खडांबेकर कोण आहेत? दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करणारे कल्पतरू आहेत. असं कोण म्हणत? माऊली म्हणतात. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव. दुसऱ्याच्या चिंता कमी करण्याची ताकद खडंबेकरांमध्ये आहे, म्हणून हे कोण आहेत? चेतना म्हणजे जिवंत असणारे चिंतामणी आहेत. ते रत्न जे आहे ना नवरत्न, हिरा माणिक मोती पासू, हे नवरत्न जे आहेत ना जगामधले, ते रत्न असतील पण ते निर्जीव आहेत. आमचे खडंबेकर सजीव आहेत, चेतनाधिष्ठित आहेत, पण कसे आहेत? चिंतामणी आहेत. दुसऱ्याच्या चिंता दूर करणारे आहेत. म्हणून कोणाला चिंता देऊ नका, नाहीतर आपल्या गावची चव घालतात. चिंता दूर करण्यासाठी तुम्हाला जन्म दिला आहे, चिंता वाढवण्यासाठी नाही. दुसऱ्याचे दुःख कमी करण्यासाठी तुम्हाला जन्माला घातले, दुसऱ्याचे दुःख वाढवण्यासाठी नाही. म्हणून तो एक संत काय म्हणतो? भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प कभी तुम बन न सको तो काटे बन कर मत रहना. नाही फुलासारखा सुगंध तुम्हाला देता आला ना तरी हरकत नाही, पण काट्यावरी टोचत नका जाऊ. याला टोचला, त्याला टोचला, त्याला टोचला, त्याला टोचला, काटा छापून राहिला, परंतु लोकांचे मात्र टोचून टोचून दुखणी वाढून बसला. म्हणून काट्यासारखं वागत नका जाऊ, फुलासारखं वागा. नाही फुलासारखं वागलं तर का पोचून राहणार? सांगितलं कोणी तुम्हाला की कृताना केलाच पाहिजे. आणि म्हणून चेतना चिंता म्हणते गाव बोल ती जे अर्णव पियुषांचे. खडांब्याचं नाव प्रसिद्ध कसं झालं? बोल ती जे अर्णव पियुषांचे. शब्दार्थ नीट लक्षात घ्या. अर्णव म्हणजे समुद्र आणि पियुष म्हणजे अमृत. आता लोकांना अमृताचा एक थेंब जर पडला तर माणूस जगायचा. हे खडांब कसं आहे? हे असं तीर्थ आहे
की इथल्या ठिकाणी राहणारा प्रत्येक माणूस अमृता समान आहे. लोकाला जगवण्यासाठी बघतोय, लोकाला मारण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. असा हा जिवंत समुद्र कोणाचा? जनसागर. म्हणून तर माऊली काय तुकारामाला काय म्हणतात, क्षणोक्षणी करावा असं विचार सराव या पार भव सिंधू भव सागर. अरबी सागर, हिंदी महासागर, अटलांटिक सागर या सागराकडे फार लक्ष देऊ नका, कारण याचा ना आमचा संबंध कधी येत नाही. आमचा संबंध येतो कुठं? या भवसागराशी येतो. हा भवसागर आहे ना, हा समाज एकमेकाला बांधलेला आहे. या समाजामध्ये आम्हाला जगताना प्रत्येकाचा विचार करून जगण्याची पद्धत ठेवली तर खरा परमार्थ घडणार आहे. आणि असा विचार करण्याची पद्धत कोणी ठेवली? आमच्या सावता महाराजांनी ठेवली. म्हणून तर सावता महाराज या अभंगामध्ये सगळ्यात पहिल्या चरणा म्हणतात, आमची माळ्याची जात. आमची जात श्रेष्ठ आहे, आमची माळ्याची जात आहे, अभिमान मागा आमच्या जातीचं. आता बघा माळ्याच्या जातीचं वैशिष्ट्य काय असतं बघा, नीट लक्षात घ्या बघा, बारीक ऐका तुम्ही. आता माळ्याचा मळा प्रसिद्ध आहे, माळ्याचा मळा प्रसिद्ध आहे. माळ्याचं जगामधलं वैशिष्ट्य असं आहे की तो मळा म्हणजे एक क्लिनिक होतं. क्लिनिक क्लिनिक म्हणजे दवाखाना होता. पूर्वीच्या काळी गाव कुसाला माळ्याचा मळा असायचा. गावापासून 2 किलोमीटर नसायचा प्रत्येक गावात जर गेला तुम्ही, आजही माळ्याचा मळा. आता इकले नसतील तर बरं का, नाही तर घडमोड केली असेल तर माळ्याचा मळा तर काय नाही लागला. हे घडमोड चालू नाही लागला. आमच्या बापदाद्यांनी शेत्या पिकून खाल्ल्या, आम्हाला इकून खायचा नाद लागला. एका पिढीत आमचं वाटोळं झालं, एका पिढीत. बापदाद्यामध्ये आमचे बापदादे जे होते ना, ते आई आणि काळी आई, याच्यापैकी जर काळ्या आईला जर इकायचं काय ठरवलं ना, तर तुझ्या आईला इकल्यासारखं पाप लागायचं. आम्हाला आमचे लोक म्हणायचे नाही काही करायचे, पण शेतीच्या या प्रक्रियेमध्ये तिचा सौदा करीत नव्हते. कधीच कोणी कोणता गुंठा ऐकला नाही. बापदाद्यापासून आम्ही वाईट वडिलांची शेती सांभाळली, आमच्या बापांनी सांभाळली, आमच्या वाट्याला आली. आमचं काम काय? आम्ही पण सांभाळायचे. आम्ही कोण आहे? धन्याचा हा माल, मी तर हमाल भारवय. आमच्या आजांनी सांभाळली, आमच्या बापाच्या नावावर केली. आमच्या बापांनी सांभाळली, आमच्या नावावर उतरली. आता आमचं काम काय? जशी आम्हाला भेटली तशी आमच्या पोरांच्या नावापर्यंत टिकवायची, हे आमचं काम आहे. म्हणून तर आता पुढच्या महिन्यात गणपती झालं, काय होणार आहे? पितृ पंधरवडा निघणार आहे. पितृ पंधरवड्यामुळे आम्ही काय करतो? काय नका का माहीत असताना आम्ही आपल्या लोकांच्या आघाड्या घालतो. का घालतो आघाड्या? आमच्या बापदाद्यांनी त्यांनी कष्ट करून सांभाळून सांभाळून ह्या सगळ्या इस्टेटी आमच्याकरता ठेवल्या, त्यांचे उपकार आहेत. नाही तर आम्हाला आयुष्यात जन्मल्याबरोबर जर आम्ही भूमी नसतो, जन्मल्याबरोबर जर घर नसतं, तर आमचं आयुष्य करण्यातच गेलं असतं. आम्हाला आईचं भेटलं, आमच्या बापदाद्याची काय आहे, पुण्य आहे. म्हणून आम्ही आघाड्या घालतो, कराड केळे घेतो, त्यांच्या नावाने निवेदन घेतो, त्यांना जीव घालतो. जर या पिढीत आम्ही इकायचा रट्टा लावला आणि जर आमच्या पोरांना भूमिहीन केलं, तर अजून 50 वर्षांनी पितृ पंधरवड्यामध्ये सर चौकात फोटो लावते, तर या गावाला बोलवते, चांगलं म्हशीचं नाही आणायचे, पण गाड होतं शेण आणत्या आणि शेण मारून मारून त्या फोटोला घालत्यात. म्हणत्या याच भडव्याने आमच्या बापदाद्याची ऐकली आणि आम्हाला भूमिहीन करून टाकलं. अशा प्रकारे वाड वडिलांच्या पुण्याईने आजपर्यंत परमार्थ घडत आला. पण पुढच्या पिढीला जर तुम्ही तुमच्या बापदाद्याची मिळालेली इस्टेट ठेवली नाही, तर तुमच्यासारखा पापी कोणी नाही. सगळ्या गावात तुमच्या गेल्यानंतर तुमचे पोरं तुमचे नातवंड आज तो नालायक होता की ज्याला आमचा धर्म कळाला नाही. अशा नादाला लागून, अशा नादाला लागून आमचा प्रपंचाचं नाही तर पिढ्यानपिढ्याचं वाटोळं करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला नाही. म्हणून आमचे माऊली म्हणतात की हा सगळा प्रपंच पैशावर चालत नाही, न्यूनही पुरते अधिकही तरते संसारे. काही नसलं तरी पुढभर जेवून झोपणारी माणसं जगामध्ये आहेत. बंगला नसला झोपडीत राहतोय तरी सुखाने झोपतोय. आणि बंगला असून झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय किंवा 90 मारल्याशिवाय किंवा भजनाला गेल्याशिवाय याला झोपच येत नाही. आता तिन्ही उपाय सारखेच आहेत बरं का. भजनाला का जातो? ज्याला घरी वैताग जादा असतो तो भजनात जादा असतो. लक्षात घ्या, भजन काही जाता कोणी करीत नाही. ज्याला घरी लयच तकलीफ होती, घरी ज्याच्यावरती सासुरवास चालू आहे, तो म्हणतो धांग मोडली तर काच्याकोट करण्यापेक्षा
त्याला भजनाला भजनाला गेला, इठाला 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 ते इठ्ठलाचा एकदा नशा चढली, याला 90 मारल्याची नशा आपोआप येते. मग ती रातभर झोपत होतो, आयला रातभर भजन केलं का, तर याला तशी रातभर झोप येत नसते. बरोबर का? नीट ऐकून घ्या, तुम्ही नीट ऐकून घ्या. नाहीतर मग काय करायचं, लोक म्हणायचे डॉक्टरकडे गेले, डॉक्टर साहेब मला झोप येत नाही, डॉक्टर आपल्याला देतो झोप येते. या देशाची लोकसंख्या 144 कोटी आहे. माझ्या डॉक्टरकी शास्त्राचा सर्वे सांगतो, या देशामध्ये रोज 700 कोटी रुपयाच्या झोपेच्या गोळ्या विकल्या जातात. इतका धंदा आहे झोपेच्या गोळ्याचा, 700 कोटी रुपयाच्या झोपेच्या गोळ्या लागतात. या देशाची लोकसंख्या 141 कोटी आहे. या देशामध्ये रोज 27,000 कोटी रुपयाची दारू विकली जाते. बरोबर का? हा देश किती समृद्ध, स्त्रिया समृद्ध आहे. 27,000 कोटी रुपयाची दारू रोज विकली जाते या देशामध्ये. एवढा तर म्हणते, पण वैध दारू बरं का, सरकारी किमतीची दारू. हे फार गावठी हात भेटतात तिथं, त्याचा हिशोब त्यांनाच माहिती आता देऊ जाणे, हे बाकी कोणाला सांगता येणार नाही. इतका तर हा देश बंधाळलेला आहे. या देशामध्ये चांगला आणि वाईट याचं चिंतन राहिलेलं नाही. धीधृती स्मृती विभ्रष्ट आह कर्म यत करुते अशुभम प्रज्ञापराधम तद उच्यते सर्व एवं प्रकोपनम. समाज एक चाकोरीबद्ध होता, बांधलेला होता बंधनात, बंधन होतं याला, सामाजिक बंधन होतं. नवऱ्याला लग्न झाल्यानंतर बंधन असायचं, म्हणून तर आपण म्हणून या लग्नाची बिडी घातली. बेड्या कोणाला घालते? आरोपीला घालते. याला काय घातली? लग्नाची बिडी घातली. म्हणजे याला काय केला? याला गुतून ठेवला. लग्न हा संसार केल्यानंतर हा गुतला. इथून पाठीमागे हा एखाद्या देवाला सोडलेल्या पोळासारखा हिंडायचा, पण लग्न झाल्यानंतर याला काय केला? बांधून ठेवला. घरी किती वाजता या वयाचं बंधन घातलं. हा लग्न झाल्यानंतर सुद्धा 12-12 वाजेपर्यंत बाहेर बोंबला थेंडला. याचा अर्थ कुठेतरी घोटाळा आहे, लक्षात ठेवा. ज्याचे ज्याचे पोरांचे लग्न करून दिले ना, त्याच्या आई बापाला नीट सांगतात, पोरग कशाला म्हणावं याच्यावरती उत्तर आहे. एका ठिकाणी बाई, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एका बाईच्या पुरीचं लग्न जमवायचं होतं, आणि त्या लग्न जमवण्यासाठी नवरदेव पोरगी पाहायला आला. जसा नवरदेव दारात आला, त्याच्या बाईला चक्कर येऊन खाली पडली. तिला पाणी बाळलं, उठून बसवली, म्हणलं बाई तुला चक्कर कसं आली? म्हणले ह्यो मला पाहायला आला होता, आणि अजून याचं लग्न जमलं नाही. मला पोरगी झाली, माझी पोरगी लग्नाला आली, तरी याचं लग्न जमत नाही अजून, म्हणून चक्कर आली. अशा तर आमच्या ऊर फट्या खोपड्या चालल्या आहेत. म्हणला कळा ना, आमच्याकडे 30 वरमाई असती, काही ठिकाणी 35 नवरी असती अजून कवळी. आता कोणता कवळी राहिली? बाजारात काकडी विकायला गेलो, एखादी धोड काकडी असेल ती तुम्हाला एक तर फेकून द्यावं लागत, ती नाही तर घरी आणावं लागत, तिला फुकाट सुद्धा गिराई कुणी नेत नाही. तसं सुद्धा या आयुष्याचं जे चित्र आहे, या आयुष्याचं जे गणित आहे, याचं गणित वेळापत्रकात मांडलेलं आहे. समय न कळे, बघा तुकाराम महाराज म्हणतात, समय न कळे त्याचं कल्याण कधीच होणार नाही. आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही नेमकं वेळापत्रकच चुकून टाकलं. लोकांचे ताशी लागले, आम्ही आज तशी उन्हाळ खडे घालायला निघालो. आमचं तर असं शेती चालली, बरोबर का, उरपट्टी शेती चालली. लोक म्हणले आमची खुरपायला आली जवारी, आपण म्हणलो नाही नाही थांबा, आता मी पंजी घालितो, मग रोटा आखितो, मग फेरायला निघालो. तसे आमच्या संसाराचे सुद्धा पाभरी पाभरी. बघा नीट ऐका, नीट ऐका. चुकून सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे गणित कुणी मांडणार नाही. आमच्या खानदानीची जी इज्जत आहे, ती आमच्या आमच्या जीवनात सिद्ध करण्यासाठी आम्हाला संसार करायचा असतो. बघा बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही आतापर्यंत बँका शब्द ऐकला असेल, की पैशाची बँक असते, रक्ताची बँक असते, ब्लड बँक असते. तुम्हाला माहिती का सर, एक वाक्य आहे का, नगर जिल्ह्यामध्ये 1,600 गाव आहेत. नगर जिल्ह्याला एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये 122 विर्याच्या बँका आहेत. किती बँका आहेत? विर्याच्या बँका किती आहेत नगर जिल्ह्यामध्ये? अधिकृत 122 आहेत. की ज्या बँकेमध्ये तुमच्या खाणी जन्माला येणाऱ्या वंशाची ज्योत पेटवली जाते, अशा 121-122 शुक्रजंतूच्या बँका आहेत. आणि एका बँकेला किमान रोज 10-20 ग्राहक लागतात. म्हणजे किती लोकांच्या घराचा वंशाचा दिवा दुसऱ्याच्या आयत्या रोपट्याने लावला जातो, याचं चिंतन नीट ऐकून घ्या. या देशामध्ये कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा करणाऱ्या पद्धती इतक्या विकसित झाल्या की नुसत्या नगर शहरामध्ये एकूण 16 केंद्र आहेत गर्भरोपण केंद्र. की जसं तुमच्या वावरातलं बी कांद्याचं तुमच्याच वावरात टाकायचं आणि तुमच्याच वावरात त्याची लागवड करायची, पण काही लोकांना याला जमत नाही. काही लोक आईचं बी आणते, आईचं
रोप आणतेतून आपल्या वरच लावते, तसे काही दिवसांनी आयते पोरं आणायचे आणि आपल्या गर्भात ठेवायचे. अशा गर्भधारणा या जिल्ह्यामध्ये किमान रोज 10 नवीन होतात. स्वप्न आहे गणित. तुम्हाला जर हेच कळत नाहीये की आपला जन्म कशासाठी आहे, ही वंश परंपरा कशासाठी आहे, जी जात नाही तिला काय म्हणतात? जात म्हणतात. जात शब्द कुठून तयार झाला? जी कधीच जात नाही. माणसाला धर्म बदलता येतो. मी माझ्या आयुष्यात तर 5 धर्म बदलले. या जगामध्ये तुम्हाला अनेक महाराज दिसतील, अनेक मौलाना दिसतील, अनेक साधू दिसतील, अनेक फादर दिसतील, पण एकच माणूस की ज्याने हिंदू धर्माची उत्पत्ती नंतर इस्लाम धर्म स्वीकारला, इस्लामच्या 40 दिवसाच्या हज यात्रेचा ज्याचा पवित्र अनुभव राहिला, ज्याने बाप्तिस्मा करून ख्रिश्चन धर्म स्वीकारून जेरुसलेम पर्यंत यात्रा केल्या, ज्याने बुद्ध धर्माचा धम्म स्वीकारून बुद्ध परिक्रमा केली, ज्याने जैन धर्माची आनंद ऋषी महाराजांकडून दीक्षा घेऊन जैन संप्रदायाचा पूर्ण अभ्यास केला, जैन साधक म्हणून ज्याला जीवनाचा मार्ग समजला, अशा 5ही धर्मात एकाच टायमाला असणारा आजच्या तारखेला जगात एकच माणूस आहे का जो तुमच्या समोर बोलतोय. लक्षात त्याने चिंतन ऐकून घ्या. या चिंतनाचा अर्थ असा नाही, याचा अर्थ असा नाही की हे करण्याचा उद्देश काय. मला हे पाहायचं होतं, मला हे पाहायचं होतं की धर्म 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 म्हणजे काय. हिंदू मुसलमानांना नाव ठेवतो, मुसलमान हिंदूला नाव ठेवतो, ख्रिश्चन धर्मांतराचा विषय घेतो, इस्लाम धर्मांतराचा विषय घेतो, हिंदू घरवापसीचा विषय घेतो. मला अजून कळलं नाही धर्म कोणाला कळला. धर्म ना तुम्हाला कळला, धर्म ना आम्हाला कळला. एक दिवस आता माझ्याकडे बाळापणाच्या अनेक पेशंट असतात. एका रात्री माझ्याकडे 5 बाया बाळातून झाल्या आणि 5ही बायांना पोरं झाले. मी त्या दिवशी एक स्कीम काढली. म्हणलं बाई तुला एक स्कीम आहे, या 5 पैकी तुझं पोरग कोणतं आहे एवढं ओळखून दाखव, तुझा रुपया देऊ नको मला, तुझी वटी भरून तुला घरी पाठवून देतो. त्याच्या बायांनी कळा घ्यायचं, तिला काय माहिती ती पोरग पाहायला गेली. आता स्कीम म्हणलं का आपण की हातळ येतो ना, ती पाहायला गेली, ही म्हणजे मामासारखं दिसते, काकासारखं दिसते, याचं तोंड मायामध्ये दिसते. ती म्हणजे डॉक्टर साहेब तुम्हाला माव पोरग मला दाखवता येत नव्हतं का? मग डॉक्टर दाखवीन ते पोरग कोणाचं? तुझं. बघा बरं का, नीट ऐकून घ्या विषय. बरं झाली बाईला काही संबंध आहे? बाई म्हणली जाऊ द्या भाऊ, रातभर कळा घेऊन जमले, तुम्हाला जे आसन वाटन माझं ते माझं मला द्या, मी घरी घेऊन जाते. बघा बरं का. पोराच्या बापाला किमा लाटायचे नाद लागला. त्याला म्हणलं ये भाऊ 10,000 रुपये तुझ्या पोराचे नाव टाकतो, फक्त 5 पैकी तू अपूर्ग कोणते बघ. 10,000 म्हणले तुझे कान टावकारले होते, 3 दिवस हळू ते पोरग हलून उलट टाकतोय, 5 टाकतोय, 5 उठत टाकतोय. त्याला काय ती स्कीम काय कोडं गुलगाडाना. तो म्हणला भाऊ तुमचं बिल घ्या भाऊ, आमचं पोरग आमच्या ताब्यात आहे ना. होतं मग जे स्वतःला धर्मपंडित समजतात, हरिभक्त परायण समजतात, वेदशास्त्र पंडित समजतात, कृष्ण कृपांकित समजतात, जे स्वतःला येशूचे अवतार समजतात, जे स्वतःला पोप समजतात, जे स्वतःला मौलाना समजतात, त्या सगळ्यांना फोन करून बोलावलं. म्हणजे या 5 पैकी हिंदू ओळखा, मुसलमान ओळखा, ख्रिश्चन ओळखा, बौद्ध ओळखा, तर तुम्हाला मी मानतो. आता यांच्या बापाने यांना कधी शिकवलं होतं का याला कोणाला काय म्हणायचे? जोपर्यंत खतना करीत नाही तोपर्यंत मुसलमान नाही, जोपर्यंत मुंज करत नाही तोपर्यंत त्याचं नाव ठेवत नाही तोपर्यंत हिंदू नाही, जोपर्यंत त्यांनी काही एखाद्या बाप्तिस्मा केला नाही तोपर्यंत ख्रिश्चन नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचे म्हणजे भाऊ तो घालू नको आमची, तुला काय असं ते बघ, आमचं आमच्या पाशी राहून दे झाकली मूळ तव्हा राखायची. मग त्या पोरांना जर कुणी ओळखू शकलं नाही तर मग हा धर्म आला कुठून? हे पोरग हिंदूचं हे मुसलमानाचं कळलं कुठून? पण त्याच्या पुढे सांगतो जेव्हा ह्या 5 पोरं म्हातारे होतील यांच्या मौती निघतील. काय निघतील? मौती निघतील. तुम्हाला सांगायची गरज आहे का हिंदूची मौती? ती मौती लोकांना हिंदूचं चाललं दिसते, मुसलमानाची मौती, ख्रिश्चनाची मौती, तुम्हाला माहिती कशी असते? या मौतीचा इतके प्रकार आहे, एक पुरीतोय एक जाळीतोय. त्या आमच्या आफ्रिकेमध्ये एक जमात अशी आहे. बघा बरं का सर, आता तुम्हाला मी पाहून सांगतो. मी एकदा गेलो होतो आफ्रिकेमध्ये, तिथं पारशी समुदायाचा एक अंत्यविधी होता. आता मी फक्त ऐकून होतो की काहीतरी वेगळा असतो, पण त्या कॉन्फरन्सला गेल्यानंतर आमचे डॉक्टर मित्र होते त्यांचे मेहुणे वाढले होते आणि ते मला म्हणले आजच्या दिवस मी कॉन्फरन्सला नाही, डॉक्टर साहेब तुम्ही थोडं फक्त मेसेज द्या. म्हणलं काय झालं? ते म्हणजे आमचे मेहुणे वाढले, त्याच्या अंत्यविधीला मला जायचं. म्हणलं कॉन्फरन्समध्ये तरी काय का शकूट चालायचं? कोणत्या प्रशिक्षणाने कोण सुधारले? शाळेत जाऊन कोण सुधारले? अभ्यास करून कोण सुधारले? हे सगळे अभ्यास व्यवहाराच्या बाहेर आहेत.
जे जे आपण शिकतो ते व्यवहाराच्या बाहेर आहे. मी डॉक्टर झालो पण डॉक्टरकीच मला जे शिकवलं ते मला कुठेच पुस्तकातल्या काम पानातलं माझ्या डॉक्टरकीत मला कधीच कामाला आलं नाही. व्यवहार हा वेगळा आहे आणि अभ्यास हा वेगळा आहे. अभ्यास हा थिअरीचा असतो, प्रॅक्टिकलमध्ये समजा एखादं पोहायचं पुस्तक छापलं कसं पोहायचं, उजवा हात किती अंशाने मारायचा, डावा हात किती अंशाने, एवढं सगळं पुस्तक पाठ करून पीएचडी झालेल्या माणसाला पाण्यात सोडवलं ते गटागळ्या खाईन का तरण, ते गटागळ्याच खाणार आहे. त्याच्या उलट ज्याला काहीच कळत नाही त्याला पाण्यात सोडा ते आपाप तरतं बघा का. सायकल शिकवायचं पुस्तक काढलं, सायकल कसं शिकायची त्याचं पुस्तक छापलं. तुम्हाला वाटतं का सायकलचं पुस्तक वाचून कोणी सायकल शिकेल, जवळ त्याचे गुडघे आपटत नाही तवर ते शिकणार नाही. तसं या जगामध्ये हे प्रॅक्टिकल जे असतं ना, जाण जेते येणे अनुभवी तुका म्हणे, कृपा केली नारायणे जाण जेते येणे अनुभवी, हे अनुभव आहे. एखादा बेश आगरी झालेला माणूस असतो आणि त्याला पा भरील लावा, त्याला म्हणत चल माझ्या वावरामध्ये एक एकर करायचं, हे पहिली भरबी आहे, हे पहिली भरबी एक एकर पडलं पाहिजे. तेव्हा म्हणाल याला ऑटोमॅटिक मशीन आणावं लागेल, पायाच्याने काय होणार नाही. एका तासाला असा दाट फिरीन, दुसऱ्या तासाला वाहन तास पडेल. त्याच्या उलट आमच्या गावातला एखादा जुना खेळाडू आणा पाहुऱ्या, त्याला म्हणायचं पहिली बर्फी आहे एक एकर वावर आहे, शेवटच्या मोडाला त्याच्या वटीमध्ये वंदळभर दाणा शिल्लक राहतो का, राहतो शिल्लक दादा. आणि त्याचं उतारलं, त्याचं उतारलं तुम्ही जाऊन बघा, असं वाटतं का फुटपट्टी लावून पेरलं हे मी का. बरं अनुभवाची गोष्टी असतात आणि हे जग कसं चालतं, अनुभवावर चालतं, हे जग पुस्तकावर चालत नाही. आणि म्हणून तर या जगाचा घोटाळा झाला. हे भजन, हे कीर्तन, हे पुस्तकी नाहीये, हे व्यवहारात असलं पाहिजे, भगवंत तुमच्या अंतकरणात असला पाहिजे. आणि म्हणून तर भक्ती मार्ग हा भक्ती मार्ग एक शास्त्र आहे, हे काय थोतांड नाही. ओरखलं का देवा, ओरखलं असं सांगा बरं, आले का वेळे दिसत आले काय आले बिचारे. आता हा विषय नीट ऐकून घ्या, भक्ती मार्ग हा विषय नीट ऐकून घ्या. सगळ्यांनीच भक्ती केली पाहिजे का, सगळ्यांनीच भजन केलं पाहिजे का. डॉक्टरला म्हणले थांबा, हो पेशंट म्हणले, अहो डॉक्टर साहेब माझं लय पोट दुखतंय, माझं लय पोट दुखतंय. मी म्हणलो थांबा, मी देवपूजा करतो, मी भजन करतो आणि मग तुमचं पोट पाहतो आणि मग तुझं भजन करू तर आम्ही आला तर काय करशील तू. नाही नाही म्हणजे देवाच्या कृपेने, देवाच्या कृपेने तुला काय होणार नाही. देव असा कसा फटाकृपा करतो, कर्म काही करायचं नाही, कर्म काहीच करायचं नाही. कष्टासाठी कुणी मरो, तुम्हीच कष्ट करा, आम्ही फक्त देवाच्या नावाने आनंद घेतो. आता देव नसतो, देव कसा असतो, देव कशासाठी असतो आणि देवाच्या भक्तीने काय साध्य होतं याचं चिंतन सांगतो प्रवचन संपवतो. कारण का, कारण खराबे गावामध्ये असणाऱ्या या पांडुरंगाचं आम्ही साक्षात जीवनपट पाहिलेलं आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा अनेक वेळा त्यांची पोरगी आमच्या शेजारी बिचारी भक्ती मार्गात असते, तिचा नातू भक्ती मार्गात असतो. भक्ती मार्गाचा खरा प्रपंच काय असतो हे या पांडुरंगाने दाखवून दिलं. आणि मग त्याच्या जीवनामध्ये त्याचा जो मार्ग होता तो कसा प्रकारे जीवनात परिवर्तित होत जातो हे तुम्हाला शेवटी चिंतन सांगतो. कारण तुम्ही विचार मंडळ आहात म्हणून तुम्हाला चिंतन सांगतो. हे भक्ती मार्ग काय आहे, जगामध्ये तीन मार्ग मानवी जीवनामध्ये आवश्यक असतात, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन मार्गातून जीवन जगता येतं. किंबहुना या तीन चाकावर जी रिक्षा चालते त्या रिक्षेला रस्त्याला गती मिळते. या तीन चाकापैकी एक चाक जर कोणाचं पंक्चर असेल तर त्या रस्त्याला गती मिळत नाही. हे तीन चाक कसे असतात, ज्ञान, कर्म आणि भक्ती. पाठीमागचे दोन चाक हे ज्ञान आणि कर्माचे असतात आणि पुढचं चाक रिक्षाचं हे भक्तीचं असतं. बघा ना आता काही बारीक ऐकून घ्या, बारीक ऐकून घ्या तुम्हाला काय. ज्ञान म्हणजे काय, ज्ञानराज ज्ञानमाऊली हे ज्ञानयोगी होते. त्यांनी कधी वावर खुरापले नाही, त्यांनी कधी आयुष्यामध्ये पापा राखली नाही, त्यांनी ज्ञानाचा यज्ञ केला, ज्ञान यज्ञ केला. म्हणून तर त्यांनी काय सांगितलं, वाघयज्ञ तोषावे, ज्ञानाचा यज्ञ केला. ज्ञान 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 ज्ञान, ज्ञानाचा सागर गोळा केला म्हणून त्याला ज्ञानराज असं म्हणतात. त्या ज्ञानाच्या सागरावर आमच्या आयुष्याचा ज्ञानाचा मार्ग त्यांनी दाखवून दिला. कित्येक उदाहरणं त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये त्यांच्या दृष्टांतामध्ये दिली. 709 श्लोकाची असणारी ज्ञानेश्वरी 9230 ओव्यामध्ये ओवीबद्ध केली. एवढ्या मोठा प्रपंच त्यांनी जो ज्ञानेश्वरीचा उभा केला तो ज्ञान मार्गाने माणसाचं जीवन सुखी समाधानी आनंदी व्हावं या दृष्टीने लिहिला. हा एका बाजूला ज्ञान असलं पाहिजे, एका बाजूला कर्म असलं पाहिजे. नाहीतर नुसतं ज्ञान आहे कर्म काहीच नाही. भाकरी कशी असते, भाकरीचे गुणधर्म काय आहे हे सांगून कोणाचं पोट भरत नाही. जेव्हा तडाखा बघतो भोकेचा तेव्हा म्हणतो कशी का असणार, भाकरी समोर आल पुस्तकी ज्ञानावरती भाकरीचा अभ्यास करून कोणाचं पोट भरणार नाही.
पोट भरण्यासाठी भाकरीची गरज आहे आणि म्हणून कष्टाची गरज आहे, कर्माची गरज आहे। हे शरीर सुद्धा कष्टानेच निरोगी राहतं। जो आईसखाऊ झाला त्याला रोग लागले, बघा वाण्या बामणाला असणारे हे रोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, हे कोणाला रोग होते? गर्जी आणि शेटजीचे रोग, आईसखाऊ। लोकांच्या कष्टावरती यांचं व्यापार व्यवसाय चालतो म्हणून यांना काय म्हणतात? आईसखाऊ व्यवसाय म्हणतात। या आईसखाऊ व्यवसायकांना हे रोग लागले होते। आता आपल्या घराघरामध्ये डायबिटीस व्हायला लागलाय, घराघरामध्ये ब्लड प्रेशर घुसला आहे, घराघरामध्ये हार्ट अटॅक यायला लागलाय, प्रत्येकाच्या शरीरात चोकोप व्हायला लागलाय। हे काही स्कीम गव्हर्नमेंटने काढली का वरून देवाने काढली? नाही, हे आमच्याच हाताने आमच्या आम्ही वाटोळी करून घेतली। आम्ही काय झालो? आईसखाऊ झालो। कष्टाशिवाय जीवन जगण्याची सवय लागली। पहिले आमचे लोक पहाटे उठायचे, रानात जायचे, तारण तासायचे, थंडीत घाम गाळायचे आणि मग घरी येऊन निहारी करायचे। आता आम्ही इकडे ब्रश करू, नाश्ता झाला पण नाश्ता झाला तर रात्रच अजून चिरलं नाही, सकाळी लगेच खायला बसला, उठसूट खायला बसला, उठसूट खायला बसला। याच्या पोटात पचन शक्ती नीट राहिला। एका बाईला रक्त वाढायच्या गोळ्या चालू आहेत, एका बाईला रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू आहेत। काय जग चाललंय बघा तुम्ही। एक जण म्हणतो मला मीठ कमी खायला सांगितलं, एक जण म्हणतो मला मिठाची गोळी चालू केली डॉक्टरनी, तसं मीठ पोटात जायचं नाही म्हणून कॅप्सूल मध्ये मीठ भरून खायला लागला। काय जग चाललंय? हे जग असंही नव्हतं आणि असंही नव्हतं, हे दोन्हीच चालायचं जोपर्यंत धर्म होता। म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावं या नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाळ होय, नाही भिड भार तुका म्हणे दाना थोर। भक्ती मार्गाचा एक शेवटचा मुद्दा सांगतो की पहिलं तास भक्तीचं का सांगितलं, कारण हा श्रेष्ठ मार्ग आहे, हा एक्सप्रेस हायवे आहे की ज्या हायवेला मधी स्पीड ब्रेकर कमी असतात, ज्या हायवेला टोल नाके नसतात। आता भक्ती मार्गाला टोल नाके नसतात बरं का? भक्ती मार्ग हा बिगर टोल नाक्याचा असतो। हे टोल नाके कुणी बसवले? आमच्यासारख्या महाराज लोकांनी, आमच्यासारख्या स्वतःला संत म्हणणाऱ्या माणसांनी, आमच्यासारख्या या संप्रदायाला आधिपत्य गाजवणाऱ्या माणसांनी टोल नाके बसवले की देत जा, तुम्ही देत जा, आम्ही घेत जातो। हे आमची परंपरा आहे। हा धर्म वाटण्यासाठी निर्माण झाला, आमच्या महाराजांनी लाटण्यासाठी निर्माण केला। अजून का वाटणे आणि लाटणे, वाटणे हा धर्म आहे, लाटणे हा धर्म नाही। हा समाज लाटण्यासाठी बसला, एकीकडं पिकही घेतलं, एकीकडे विमाही घातला आणि एकीकडं त्याच्यावरती परत दुष्काळ भरपाई मिळावी म्हणून आंदोलन करायला बसला। अरे बापांनी शिकवलं त्याला असं। या भारतामध्ये फक्त लाटायची स्कीम चालू आहे। लाट काही असू द्या म्हणले, तुम्ही 65 पुढे योजना काढली की या खिशातून आधार कार्ड करतो, आपला 60 आतमध्ये का इकून काढायचं सर, 60 आतमध्ये तुम्हाला का श्रीमंतासाठी स्कीम आहे, लगेच इकून काढायचं बघ वय बँकेचं पासबुक, तुम्हाला का भूमींसाठी, पण म्हणजे भूमींचा दाखला आहे, कसं काय दाखला आला, म्हणजे बाबा बायकोचं नाव केलं, वयकडं नेवण्याचं नाव केलं, आपलं कुठलं होतं, भावाचं नाव नाही करत का, भावाचं नाव नाही करत, नेवण्याचं नाव करीन, बायकोचं नाव करीन, पण भावाच्या नावा करणार नाही, म्हणजे भावकी जमत नाही, म्हणजे लोकाला मोठं करेल, पाहुणे मोठे करायचे, भावकी मोठी करायची नाही। याला हे पहिल्यापासून विचित्र प्रकारची ही वळण लागलं, पडली अंगी वळण, पिढ्यान पिढ्याचं वळण आलं। हे पिढ्यान पिढ्याचा रोग आहे आम्हाला, भावकीचा रोग। फक्त डोक्या करायला कुठेच भावकी वापरायची, इथं यायचं, इथं ती डोक्या करून घ्यायचं, कधी भावकीचं पटलं नाही, भावकीचं कधी पटायचं नाही। का पटायचं नाही? कारण या धर्माला हा लागलेला रोग आहे। या धर्माला हे कळालं, हे विश्वची माझे घर, पण माझ्या घरातच आमचे 4 पक्षी आहेत, हे आम्हाला कधी कळलं नाही। आणि म्हणून भक्ती मार्ग म्हणजे काय याचं उत्तर सांगतो। भक्ती ही भगवंतासाठी नसते, भक्ती ही आमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या चित्ताला शुद्ध करण्यासाठी असते। भक्तीने चित्त शुद्ध होतं, भक्तीने काय शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतं। आता चित्त म्हणजे काय, मन म्हणजे काय, याचा पण अर्थ समजून घ्या। लोक चित्तालाही मन म्हणतात, मनालाही चित्त म्हणतात, नाही। अंतःकरणाला एकूण 4 अवयव असतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। या 4 अवयवांचं अंतःकरण असतं, याला कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणतात। बाह्यकरण किती, 10 बाह्यकरण असतात। कोणते कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे राज्यमंत्री असतात। हे मंत्रिमंडळ कोणाचं आहे, याचा राष्ट्रपती असतो आमचा आत्मा। की राष्ट्रपतीला सगळे अधिकार असतात पण एकही अधिकार वापरता येत नाही। राष्ट्रपती फक्त सहीचा मालक असतो, त्याचा आत्मा हा द्रष्टा असतो। आत्मा हा कुठेही अधिकार गाजवत नाही, द्रष्टा असतो आत्मा। आणि याचा पंतप्रधान कोण असतो, याचा पंतप्रधान असतो मन। मन नावाची गोष्ट पंतप्रधान पदावर बसलेली असते आणि त्याच्या खाली चालणारं हे सगळं मंत्रिमंडळ असतं। आणि या मंत्रिमंडळाचा हा व्यापार, हे सरकार कोसळतं किंवा हे सरकार चालतं, याचा सगळा विषय थोडासा भक्ती मार्गात सांगितलेला आहे। नश्वर देह आहे,
याच्या आतमध्ये असणारा आत्मा ईश्वर आहे. नश्वर देह आहे, याच्या आतमध्ये असणारा आत्मा ईश्वर आहे. याला भक्ती मार्गात नेला त्याला भगवंत दाखवता येतो, आणि ज्याला भगवंत दिसला त्याला काही कमी पडत नाही. म्हणून तर एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी, प्रारब्ध ते पुरी उरी, अंगे दैव संचरे मग तेथे काय उरे. आता हे चिंतन फार मोठं मोठं असतं, याच्याकडे जात नाही. तुम्हाला सोप्या शब्दात भक्ती सांगतो, ज्याला भक्ती करायची त्याला हार लागतो का? नाही. त्याला भुक्का लागतो का? नाही. त्याला गंध लागतो का? नाही. त्याला माळ लागते का? नाही. त्याला पांढरे कपडे लागतात का? नाही. ज्याला भक्ती करायची त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा भाव लागतो. काय लागतो? भाव. म्हणून तर तुकडोजी महाराज काय म्हणतात, म्हणी नाही भाव म्हणे देवा मले पाव, अशा न देव काही पावायचं नाही. हो देव काही बाजारचा भाजी फाला नाही. अंतकरणामध्ये किती भाव लागतात? तर भक्ताला अंतकरणामध्ये एकूण पाच भाव लागतात. किती भाव लागतात? पाच. कोणते कोणते पाच भाव लागतात? शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव आणि वात्सल्य भाव. या पंच भावाने भक्ती करायची. म्हणून तर भक्तीला पाच पंचारती ओवाळल्या जातात, पाच वेळा आरती ओवाळली जाते पंच भावाने. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव आणि वात्सल्य भाव. ज्याच्या अंतकरणाचे पाच भाव जागे झाले त्याने देवाची भक्ती करावी. भक्ती किती मार्गाने करता येते? भक्ती नऊ मार्गाने करता येते. त्याला नवधा भक्ती असं म्हणतात. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनात, नवधा भक्ती मार्गाने आचरे. मग काही लोक एक मार्ग धरतात, काही दोन धरतात, काही तीन धरतात, काही नऊच्या नऊ करतात. नऊच्या नऊ तसे काही विषय असतात ना, ऑप्शनल विषय असतात. काही लोक सगळे विषय घेतात, काही लोक कमी विषय घेतात, काही शॉर्टकटमध्ये असतात, काही लॉंग कट मध्ये असतात. त्याच्यापैकी नवधा भक्ती मार्ग सांगितले. जो माणूस पंचभावाने नवधा भक्ती करतो त्याला सहा प्रकारच्या संपत्ती मिळतात. आता संपत्ती म्हणलं तर थोडे कांटाव करून ऐका, कारण संपत्ती उलट डोळा असतो का ना. भक्ती मार्गामध्ये मिळणाऱ्या संपत्तीची नावं सांगतो, प्रवचन संपवतो. या साही संपत्ती आमच्या या पांडुरंगाला मिळाल्या होत्या, म्हणून त्याच्या जीवनामध्ये सार्थक झाल्याचं आपल्याला दिसतं. सहा संपत्ती कोणत्या? यम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. या सहा संपत्ती ज्याच्याजवळ आहे त्याला जगात काहीच कमी नाही. ज्याच्याकडे या सहा पैकी एखादी गोष्ट कमी आहे त्याला कितीही मिळालं तरी पुरत नाही. त्याला पार कोट्याधीश केला, त्याला पार चार खात्याचा मंत्री केला तरी ते म्हणतोय पाचवं खातं माझ्याकडून का काढून घेतलं. बरोबर, यांच्या जरी काहीच व्हायला. आता याला मंत्री का करायचं हेच कळ ना. याला कारभार दिला एका मंत्र्याला, हे खातं ते खातं ते खातं ते खातं. खातं म्हणजे खायसाठी दिलेलं खातं असल्याला वैर समज होतो. खरं पाहायला गेलं तर एका मंत्र्याला एका कारभाराला सुद्धा भार पुरत नव्हता, म्हणून त्याला राज्यमंत्री, उपमंत्री असे पद दिले. पण आता नवीन योजना आली, एकाच मंत्र्याला पाच पाच खाते, एकाच खात्यातून पाच पाच लोकांची उद्योग करायचे. आता ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बंधाळलेली आहे. आमच्या धर्माने सांगितलं की ज्याला या पाच सहा संपत्ती मिळाल्या त्याला काही नसलं, फार उपाशी झोपला तरी त्याला भगवंत भेटतो. आणि ज्याला या सहा संपत्ती नाहीत त्याला पाची पकवान जरी रोज खायला भेटले तरी त्याची तृप्ती होत नाही. असा तृप्त असणारा आमचा हा पांडुरंग 10 दिवसापूर्वी आपल्यातून गेला. गेल्या अनेक वर्ष वृद्धापकाळाने त्यांना अनेक व्याधींनी ग्रस्त केलं. या सगळ्या व्याधीच्या आधारामध्ये उपचार करताना अत्यंत संयमाने आणि अंतःकरणाने यांनी भगवत भक्ती केली. शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण राहिलेला आमचा पांडुरंग आमच्या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता क्लेवरम या पयाती सामद्भावम या तीन अस्ती अत्र संशया. अंतकाळी जो भगवंताचं भजन करून मरतो तो भगवंताच्याच गतीला जातो. या श्लोकाप्रमाणे या पांडुरंगाने आयुष्यभर भगवत भक्ती केली आणि मरेपर्यंत भक्ती केली. मरताना सुद्धा भगवंताचं स्मरण करून यांचा जीव गेला. अशाला भगवत भक्ती करताना झालेलं पुण्य हे भगवत मार्गाला घेऊन जाणार आहे, मोक्षाला घेऊन जाणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. या खळेकर परिवाराला, त्यांच्या सगळ्या गणगोताला, आमच्या परिसरातील पुंड परिवाराला, ह्या सगळ्या गणगोताला जे काही दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी भगवंत देवाची प्रार्थना करतो या ठिकाणी.